आज तिथी आहे अधिक महिन्यातली वद्य नवमी। वार आपल्याला माहित आहे, बुधवार गुरुवार हे दोनच दिवस आपण निवडलेले असतात। तारीख आहे 9 ऑगस्ट। काही मंडळी येईतोपर्यंत 9 ऑगस्टचं आध्यात्मिक महत्त्व काय ते आपण बघूया। आज क्रांती दिन म्हणतात, ऑगस्ट क्रांती दिन। मुंबईत एक मैदान, गोवालिया टँक मैदान, तिथे 9 ऑगस्ट 1942 एक मोठी सभा भरलेली होती आणि त्या सभेत गांधीजी बोलणार होते। अनेक लोक जमलेले होते। गांधीजींचा आवाज अधिक क्षीण मंद, त्यातून त्यांचे उच्चार समोरचे दात नाही म्हणून सकाराला शकार असं म्हणणारे, सरकार सरकार नाही। त्यांचं व्यक्तिमत्व, आपण व्यक्तिमत्वाची जर बाह्य अशी लक्षणं बघितली तर ते काही फार उमदं व्यक्तिमत्व नव्हतं। जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस फार दानगी व्यक्तिमत्व होते। गांधीजींकडे ना व्यक्तिमत्व ना वाणी, लक्षात ठेवा, ना रूप की ज्याचा प्रभाव पडेल श्रोत्यांवर, ना आवाज। मग होतं काय त्यांच्याकडे मला विचाराल तर कॅरेक्टर। तुम्ही बाकीच्या गोष्टी विसरा, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी जे तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन नाही PhD बहाल केलेलं आहे। एक हा ऐतिहासिक प्रसंग आहे, त्याचा नंतरही एक प्रसंग तुम्हाला सांगेन। काळ कुठला होता, 1939 दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि 1945 नंतर ते संपलं। ज्यावेळेला सगळी पाश्चिमात्य राष्ट्र, विशेषतः इंग्लंड की जो आपला एका अर्थाने राज्य होतं ना इंग्रजांचं आपल्यावर, जेरीला आणलं होतं हिटलरने। त्यांची इकॉनॉमी, त्यांचं सैन्य, त्यांचा समाज भीतीग्रस्त झाला होता। अशा वेळेला आपला शिक्षणाचा जो प्रयोग होता, ज्याला आपण बेसिक एज्युकेशन मौलिक तालीम म्हणतो, आणि एक शिक्षका विद्यार्थी शिक्षणाचा म्हणून मी तुम्हाला सांगतो की अलीकडच्या काळात असा कोणता फिलॉसॉफर भारतात होऊन गेला, इंडिया इज अ लँड ऑफ फिलॉसॉफी, हा तत्त्वज्ञानाचा देश आहे। अलीकडच्या काळात तत्त्वज्ञ, तत्त्वचिंतक, तत्त्वदर्शक, फिलॉसॉफर कोण होऊन गेला, तर महात्मा गांधी। आपण तीन नावं आपल्या डोळ्यासमोर येतात, रवींद्रनाथ टागोर, नंतर राधाकृष्णन अलीकडच्या काळातले। राधाकृष्णन एका अर्थाने इंटरप्रिटर ऑफ फिलॉसॉफी, अर्थ चांगला सांगितला, मग गीता उपनिषद अप्रतिम भाषणं त्यांनी केली जगभर, यावर आधारित प्रयोग केला शांतिनिकेतन किंवा विश्वभारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोरांनी, प्रॅक्टिस सिद्धांत। हा मधली जी अवस्था आहे, काहीतरी नवीन देणं, बेसिक एज्युकेशन हे नवीन कन्सेप्ट होता आणि एज्युकेशनच्या शिक्षणाचा सर्व भाषातल्या महत्त्वाच्या देशात फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशनमध्ये गांधींच्या या कन्सेप्टचा समावेश आहे। मी तुम्हाला अभ्यास करून सांगतो, अर्धवट सोडला, कारण हा काळ असा आहे की आता ब्रिटिशांना दणका दिला पाहिजे, पण दणका कसा द्यायचा, अहिंसक मार्गाने, त्यावर मला बोलायचं नाही। सगळं सांगितल्यानंतर आम्ही सर्व भारतीय ब्रिटिशांना सांगतो, क्विट इंडिया, क्विट, निघून जा, भारत छोड, इफ नॉट वी विल ड्राइव यू आउट ऑफ इंडिया, भगा देंगे, पण क्विट इंडिया, भारत छोडो। आता इथे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, जरा ड्रॅमेटाईज करतो, पहिल्या ओळीला जास्तीत जास्त गवालिया टँक 9 ऑगस्ट, नंतर त्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणायला लागले। पहिल्या ओळीला रोला ऐकू आलं, भारत छोडो, हम अंग्रेजों को बताते हैं भारत छोडो,
सेकंड लाइन विचारते फर्स्ट लाइन ला बापूजी ने क्या कहा, ये महत्वाचं वाक्य है। ते म्हणे बापूजी ने कहा भारत छोड़ो, बापूजी ने क्या कहा, बापूजी ने क्या कहा, क्या कहा, क्या कहा, क्या कहा, संपूर्ण ती जी मैदान भरलेलं होतं ना, प्रत्येकाला कळलं की भारत छोड़ो, मैदान सोडून हा संदेश गेला। आणि माझे जे जे त्या काळातले, आमचा जन्म त्याच्यानंतर झाला, पण त्या त्या काळातली जी मंडळी होती त्यांनी, खरंच सांगतो जवळजवळ मला माहीत असलेल्या प्रत्येकानं, ही क्रांती होती, ही क्रांती आहे। मग ऑगस्ट क्रांती, आपल्या जीवनात क्रांती घडवायची, कुठली क्रांती मला विचाराल तर एकच क्रांती ज्याला टोटल रिव्होल्युशन म्हणतात। बाबा वेलसरेंचा वाक्य फार महत्त्वाचं आहे की बाकीच्या सगळ्या क्रांती ऐतिहासिक क्रांती झाली कुठे, फ्रेंचमध्ये, आपण त्याला फ्रेंच रिव्होल्युशन म्हणतो, स्वातंत्र्यासाठी झाली, लोकशाहीसाठी झाली, अमेरिकेत झाली क्रांती, कम्युनिझमसाठी झाली, रशियात झाली, चीनमध्ये झाली, आणि आपल्याकडे सुद्धा ही क्रांतीच होती। लक्षात ठेवा, फ्रीडम 5 वर्षांनंतर मिळालं किंवा 7 वर्षांनंतर मिळालं, 39 आणि 8 वर्षांनंतर ही क्रांती होती। क्रांती आतली आहे त्याला टोटल रिव्होल्युशन म्हणतात। आणि 1977 साली ज्यावेळेला इमर्जन्सी उठली त्यावेळेला त्या काळातला एकमेव लीडर, आपला विषय नाही येतो पण तरीसुद्धा मला आतून वाटतं की हा शेवटचा नेता होता, स्वच्छ क्लिअर कॉन्शन्स, संपूर्ण भारतीयांच्या हृदयावर, संपूर्ण म्हणत नाही कारण त्यांना विरोध करणारे होतेच, जयप्रकाश नारायण, जे पी जयप्रकाश नारायण, त्यांचा कन्सेप्ट, त्यांचा नारा होता टोटल रिव्होल्युशन। टोटल रिव्होल्युशन म्हणजे बाहेरचे आणि आतले। आपण बाहेरचे रिव्होल्युशन काय करणार होतो आपण सांगा बरं, मर्यादित, आपण घर रिव्होल्युशनाइज करू शकत नाही। मागे आपण एक कविता वाचली होती, थोडी सांगून आपण आता विषयाला सुरुवात करणार आहोत की इन माय 20s, ज्यावेळेला मला 20 वर्ष लागलं त्यावेळेला ठरलं होतं विश्व बदलून टाकायचं, द एंटायर युनिव्हर्स बदलून टाकूया, निदान वर्ल्ड बदलून टाकूया, ग्लोबल रिव्होल्युशन। 20 जरा गरम रक्त होतं, मनगटात ताकद होती, छाती मोठी होती, आहा। 10 वर्षे गेली, तिसावा वाढदिवस आला, जग काही मी बदलू शकलो नाही, देश बदलूया, आय विल चेंज माय कंट्री। देश काही बदलला नाही, मला नाही बदलता आला। 10 वर्षे गेली, 40वा वाढदिवस आला, स्टेट बदलून टाकूया, गोवा बदलून टाकूया, नाही हो जमलं नाही। 50वा वाढदिवस आला माझा, मग ठरवलं गाव बदलून टाकूया, नाही कोणी ऐकायला तयार नाही, खरं माझं मीच ऐकत नाही, प्रॉब्लेम काय, उद्यापासून लवकर उठायचं, मी नाही ऐकत, 6 तास मौन पाळायचं, मेलो तरी मेल्यावर कदाचित मौन पाळेल, तो पर्याय शक्य नाही। आपण आपलं ऐकत नाही तर जग कसं ऐकणार आहे आपलं, ही क्रांती आहे, इथून आपण सुरुवात करणार आहोत। तर लक्षात ठेवा, साठी आली, मी माझी कॉलनी बदले, कॉलनीपर्यंत आलेलो आहे माझा परिसर, त्याच्यानंतर मी माझी फॅमिली बदलेन, 80व्या वर्षी वाढदिवशी मी सांगतो मी स्वतःला बदलेन, 80व्या वर्षी, कारण दुसरं कोणीही बदलत नाही आहे, 80व्या वर्षी सांगतो मी स्वतःला बदलेन, आणि त्याला खरंच बरं वाटलं थोडा बदल झाल्यानंतर, तो म्हणतो अरे रे 20व्या वर्षी मी जर स्वतःला बदललं असतं तर इतरांना बदलण्याची माझी क्षमता 80 वर्षापर्यंत वाढली असती, ऑर टू दॅट एक्सटेंड आय वुड हॅव चेंज द वर्ल्ड। मी स्वतःला बदलायला पाहिजे, ही क्रांती आहे। आणि त्यासाठी उपासना, एक पॅकेज सांगतो तुम्हाला, तुम्ही जर कोणी वाचत असाल, आपण रोज काहीतरी अधिक महिन्याच्या निमित्ताने लिहितो, उद्या 25वा लेख येणार आहे, त्याचा शेवट मी तुम्हाला सांगतो की विकार शुचिता, विकार आपल्यापैकी प्रत्येकाला आहे, बाकीच्या विकारांबद्दल वाचा तुम्ही, पण महत्त्वाचे विकार काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ त्याला ॲड करा, किंवा अहंकार सगळ्याचा बाप, बरोबर, तो शुचिता म्हणजे प्युरिफाय करायचा, शुद्ध करायचा, बरोबर, त्याची जी शुद्धीकरणाची क्रिया आहे ना त्यासाठी एवढी उपासना करा, 3दा ओंकार म्हणा, केव्हाही आणि कुठेही हो, मनातल्या मनात करणार असाल तर तुम्ही गाडीत बसलाय करू शकाल, क्यूमध्ये उभाय करू शकाल, पण 3दा ओंकार म्हणायचे, ओंकारानंतर श्वासाकडे वळायचं, प्राणायाम वगैरे शब्दच नाही वापरत, प्राणायाम वगैरे ही दुसरी क्रिया, शरीरावर कॉन्सन्ट्रेट करणारी, आपण आत आत आणि आणखीन आत जायचं, ब्रीदिंग रिदम अँड कंट्रोल, श्वासावर नियंत्रण आणि श्वासात एक लय, रिदम म्हणजे 4, 6,
काउंट फोर काउंट सिक्स, एक लय एक रिदम तयार, तुम्हाला इतकं हलकं वाटेल, अरे माझं सगळं शरीर आहे ना ते हलकं होतं आहे आणि माझ्या ताब्यात येत आहे, आय कॅन कमांड, हे लक्षात घ्या. आणि कमांड पुढे आपल्याला तेवढे जमणार नाही, पण स्वामी राम म्हणून होते अलीकडच्या काळ अलीकडच्या, त्यांनी सांगितलं अमेरिकन्स यू चॅलेंज द अष्ट महासिद्धी, कुणी डिस्कवर केल्या किंवा रिअलाईज केल्या? पतंजलीने. मी माझा देह तुम्हाला देतो ॲज गिनिपिंग, एक्सपेरिमेंट ऑन मी. अमेरिकेत गेले, अमेरिकेतल्या लोकांनी त्यांच्यावर प्रयोग केले, आणि त्याच्या पुस्तकात मी अगदी बघून सांगतो, पाच बोटं आहेत नाही, इथे एक लावलंय तिथे, पाच बोटाला जर पाच थर्मामीटर लावली तर पाचही थर्मामीटरमधलं टेम्परेचर थोडं थोडं निराळ आहे. आय कॅन कमांड, तुम्हाला ह्याचं टेम्परेचर वाढलेलं हवं आहे, बघा तो मर्क्युरी विल गो अप, याचं खाली जायला पाहिजे. हे मायनर एकदम इन्सा इन्सा नाही का, पाच पाच डिग्रीजनी बदलणार नाहीत, पण यू कॅन सी द डिफरन्स. माझ्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूला मी कमांड देऊ शकतो, प्रत्येक स्नायूला. म्हणून ई एम जी इलेक्ट्रोमायोग्राफ, आपल्याला ई ई जी एन्सेफेलोग्राफ म्हणजे मेंदूचा, ई सी जी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कार्डिओग्राफ, हा मायोग्राफ. शरीरातल्या प्रत्येक स्नायूला मी आज्ञा देऊन शिथिल करू शकतो, किंवा म्हणजे म्हणतात ना रिलॅक्स करू शकतो, किंवा टेन्स करू शकतो, कॉम्प्रेस करू शकतो, कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. जेवढी शक्ती आहे अमेरिकनांनी मानलं त्यांना, आणि त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे मिळालं तर मला, कदाचित मराठी भाषांतरी झालं असेल, माय इयर्स विथ हिमालयन मास्टर्स. हिमालयात इतके ऋषी आहेत, त्यांच्याबरोबर मी काही वर्ष घालवली, त्या चार पाच सिद्धी मी आणि अमेरिकांनी मान्य केलं, की आठ सिद्धी आहेत त्यातल्या चार तरी आपल्याला मान्य करता येतात, पण अमेरिकांनी त्यांचा उपयोग हेरगिरी करण्यासाठी केला, हा पतंजलीनी सांगितलेला उपाय नाही. विषय वाढेल म्हणून सांगत नाही. याच्या जो एकोणीसावा अध्याय आहे त्याच्यात एकंदर बारा महत्त्वाचे प्रसंग घडलेले आहेत, त्यातले जमलं तर आज सहा बघणार आहोत आणि पुढच्या वेळेला सहा बघणार आहोत. क्लायमॅक्स जीवनाचा कुठला, प्रत्येकाची व्याख्या निराळीच आहे. सिनेमाचा शेवटचा प्रसंग असतो त्याला क्लायमॅक्स म्हणतात, पण क्लायमॅक्सचा अर्थ जर शिखर असेल तर शिखराच्या सर्व बाजूला उतार असतो ना, असा 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 गेला खाली उतरला, तो कुठेतरी क्लायमॅक्स पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक क्लायमॅक्स, पहिला तोरणा जिंकला, त्याच्याही पेक्षा राज्याभिषेक केला आणि सार्वभौम अशा एका हिंदवी साम्राज्याचा मी सम्राट आहे, राजा आहे, सॉवरिन किंग जाहीर केलं. अहो हजार वर्ष पराभव होत होता आपल्या देशाचा, ती चक्र सगळी उलटी फिरवली शिवाजीने. हा त्याच्या जीवनातला कला, त्याच्यानंतर शिवाजी एक आठ एक वर्ष जगला, परंतु महत्त्व त्याला आहे. आपण शिवाजी जगला, राम आला, कृष्ण गेला, हे प्रेमानं म्हणतो, नाहीतर उद्या तुम्ही म्हणाल काय अनादर, शिवाजी जगला म्हणायची लायकी आहे का तुमची? माझी खरंच काही लायकी नाही आहे, बोलायची सुद्धा लायकी नाही आहे, पण आपुलकीने आपण कृष्ण म्हणाले, राम म्हणाले, कसं वाटतं सांगा बरं? रामदास म्हणाला म्हणत नाही आपण, रामदास म्हणाले, तुको तुको आहे तुका म्हणाला, बरोबर, ज्ञानदेव म्हणाला म्हणत नाही आपण, गंमत बघा, हे आपोआप होतं, ते काही नियम नाही आहे त्याला. तुका अगदी जवळचा वाटतो, तुका तुका तुकोबा तुक्या तुकड्या, तुकड्या म्हणजे हल्लीचे, तुकडोबा, हे कुठेतरी अगदी आतले वाटतात. बाकीच्यांच्याबद्दल आदर वाटतो, जरा अंतर असतं, तर हे लक्षात ठेवा तुम्ही. ज्या वेळेला गजानन महाराज, त्यांनी निरनिराळ्या शिष्यांना निरनिराळ्या प्रकाराने अनुग्रह दिला, एकोणीसावा अध्याय म्हणजे आपण बरेच प्रसंग बघितलेले आहेत. गजानन महाराजांच्या जीवनातला क्लायमॅक्स म्हणजे त्यांची महासमाधी का, हा प्रश्न मनात ठेवून आपण वाचायला सुरुवात करणार. महासमाधी का, कुठले महत्त्वाचे प्रसंग आहेत बघा. पहिल्यांदा काशीनाथ गर्दे, तसं काही फार मोठा नाही आहे, अकारण कृपा करतात, त्याला सांगितलं जा कोपरखळी मारले, कोपरखळी म्हणजे नजिंग म्हणतात ते, पाठीला कोपरखळी मारले, जा वाट बघतोय तारवाला, तो त्या तुम्ही तुम्ही अपेक्षेनेच आलेलो आहे, मी तुमचं दर्शन घ्यायला आलेलो आहे, हे काय गंमत आहे, पण गेला, बघितलं तर तारवाला वाट बघत होता, मुन्सफ हे सब रजिस्ट्रार वगैरे असतो तसा, तकरूर म्हणजे नेमणूक, हे मुद्दा म्हणून त्या दासगणू महाराज ह्या शब्दातच वाढले होते पोलीस म्हणल्यानंतर, पण मुन्सफ काय झाले, आणि सब जज म्हणून झाले नागपूरचे हे काशीनाथ गर्दे. मग बढती कंटिन्युअस मिळत गेली. याच्यात त्याने आणखीन एक घटना घेतली,
त्या गर्दीचा एक नियम असायचा, कोट शर्ट काढून ठेवायचा, टोपी असेल तर टोपी काढून ठेवायची, हातपाय धुवायचे आणि मग महाराजांच्या दर्शनाला जायचं. त्यांनी तिथे कोट वगैरे काढून ठेवला आणि हातपाय धुवायला गेले तेवढ्यात गजानन महाराजांनी कोट आणि शर्ट उचलला आणि आपल्या सगळ्या अंगाला चोळला, घाल म्हणाले. त्या दिवसापासून काशीनाथ गर्दीने कधीही मागे बघितलं नाही. म्हणाला तो स्पर्श संजीवक स्पर्श होता, अमृत स्पर्श होता. माझी अपेक्षाच नव्हती, त्यांनी का माझ्यावर कृपा केली. शेवटपर्यंत महाराजांचा निस्सीम भक्त झाला. हा पहिला प्रसंग आहे. नंतर ओव्या वाचणार, ओव्या फार चांगला आहे. दुसरा प्रसंग आहे गोपाळ बुटी. हे एवढे श्रीमंत, त्यांना नागपूरचे कुबेर म्हणतात. आणि एवढंच नाही तर त्यांच्या घरासमोरून जाणारा मार्ग आहे त्याला बुटी मार्ग, बुटी हे आडनाव आहे त्यांचं, बुटी मार्ग म्हणतात. तिथे प्रसंग घडला. अहो 4 महिने त्यांना ठेवलं तिकडे. संपूर्ण आषाढी एकादशी ती कार्तिकी एकादशी हे गजानन महाराज बुटींकडे राहिलेले आहेत. 4 महिने कुठे राहिलेले नाही, त्यांना बांधून घातल्यासारखं झालं. आणि मग हरिपाटलांनी त्यांना सोडवलं. आपल्याला ह्याच्यापूर्वी एक प्रसंग माहीत आहे, पिंपळगावला नेलं होतं, मग बंकटला जातो आणतो. पिंपळगावचे लोक काही बोलू शकत नाहीत कारण त्यांचा सावकार आहे. प्रत्येकाने बंकटलालकडे कर्ज वगैरे घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते काही बोलत नाहीत. बंकटलाल येऊन त्यांना सांगतो काय, एकच इच्छा आहे, माझ्या घरात राहू नका वाटलं तर. जा 2-4 दिवस बाहेर, पण परत तुम्ही आला पाहिजेत शेगावातच. शेगाव ही तुमची हेडक्वार्टर्स म्हणजे मुख्य मुक्काम ठरला पाहिजे, एवढंच मागितलं. हा तसाच प्रसंग आहे. हरी पाटील घेऊन आला तो नंतर. नंतर संतश्रेष्ठांच्या भेटी. हा अत्यंत निराळाच प्रकार आहे दासगणू महाराजांनी ह्यांच्या तोंडातून लिहिलेला. कोणाच्या? गजानन महाराजांच्या. 2 येणार आहेत भेटायला. एक धार कल्याणचे रंगनाथ, एकच उभी आहे, एक किंवा 2 उभी आहेत, बाकी काही नाही. आणि त्याच्यानंतर वासुदेवानंद सरस्वती, अशाच 1-2 उभ्या आहेत. त्यानिमित्ताने कर्मयोग, ध्यानयोग आणि आपण म्हणतो भक्तियोग, हे 3 योग जसे ज्ञानाच्या मुक्कामाला जातात म्हणून इतकं सांगितलंय गजानन महाराजांनी. आपण ते बघणार नाही आहोत, लक्षात ठेवा. ती फिलॉसॉफी आहे, ती तुम्ही मुद्दामून वाचा. आणि एवढी यादी दिलेली आहे की हे ध्यानयोगाच्या मार्गाने गेले, योगाच्या हे कर्मयोगाच्या मार्गाने गेले, हे भक्तियोगाच्या मार्गाने सगळे ज्ञानाच्या मुक्कामाला पोचले. खूप त्यांनी नावं दिलेली आहेत, पूर्वीची, मधली, अलीकडची, वाचा तुम्ही ते फक्त. पण 2च जवळजवळ 4-5 ओव्या असतील, पण त्याच्यावर नंतर ओव्या आहेत ना, म्हणून तो अध्याय मोठा झाला. हा अध्याय मोठा झाल्याचं कारण हे, त्यांनी सांगितलेली फिलॉसॉफी, हे 3 मार्ग ज्याला आपण योग म्हणतो, कर्मयोग, भक्तियोग आणि ध्यानयोग, समाधी वगैरे, हे सगळे ज्ञानाला जाऊन पोचतात हे सांगण्यासाठी. कर्मयोगाची लक्षणं, भक्तियोगाची लक्षणं, मुद्दामून वाचण्यासारखा हा भाग आहे. स्पष्ट करायचं म्हटलं तर तो स्वतंत्र विषय आहे, पण एक लक्षात ठेवा, 2 महासंत त्यांच्या भेटी. त्याच्यानंतर साळूबाई, तिची जीवनसेवा. त्या साळूबाईंना सांगितलं, चल चल डाळ घे, हे पीठ घे वगैरे, आणि सगळ्यांना जेवण करून वाढ. तिने त्या क्षणापासून, तिच्या घरी वाडे घोडे श्रीमंताची ती, पण त्यांनी सांगितल्यावर जी लागली ते तिच्या शेवटपर्यंत, म्हणजे हे महाराज गेल्यानंतर सुद्धा ती स्वयंपाक करत राहिली. हे गंमत बघा, तिचं काय ते असेल वगैरे ते तिने अर्पण करून टाकलं त्या मठाला, असं आणखीन एक उदाहरण आहे इथेच, पण नंतर बघा. आत्माराम हा प्रसंग म्हणजे ब्रह्मानंद महाराज आणि गोंदवलेकर महाराज यांची भेट. ब्रह्मानंद महाराज म्हणजे संस्कृतमधून वादविवाद करून काशीतल्या पंडितांना पराभूत करणारे. त्यांना हाच आपला गुरु कळल्यानंतर त्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, माझं सगळं ज्ञान तुम्ही घेऊन टाका, मला तुम्हाला पूर्ण शरण येत आहे. तो प्रसंग, महाराज म्हणाले, अरे मी ज्ञान काय घेऊ, मी शिकलेलो नाही आहे. पण ज्यावेळेला ते पाय सोडेच ना तेव्हा घेतलं, मग आता तू काय करणार आहेस, असाच प्रसंग मागे झालेला आहे. आणि तो म्हणजे याज्ञवल्क्य आणि वैशंपायन. याज्ञवल्क्य अत्यंत बुद्धिमान पण अत्यंत ॲरोगंट, म्हणजे आत्मविश्वास, इतका आत्मविश्वास की दुसरे कह पदार्थ म्हणतो ना, ते किस खेत की मुली, काही किंमत नाही दुसऱ्याला, असं होतं. त्यांनी सांगितलं की तुम्ही शिकवलेलं सगळं मी ओकून टाकतो. आणि मग त्यांनी बाकीच्या शिष्यांना तित्तर पक्षी केलं आणि सांगितलं, तो ओकेल ते तुम्ही खा, ओके. आणि ते तित्तर पक्षी हा अरण्यात इतर जनावरांनी जे ओकलेलं असतं आणि ओकतात असते, कारण इथे काटा अडकला काय सगळेच खातात. हो बघा ना,
ते काही हाडं खात नाहीत, काही सगळं खातात. इथे अडकला की ते ओकावं लागतं. ते ओकलेलं खाऊन जगणारे काही प्राणी आहेत, त्याचे पक्षी आहेत, त्याच्यात एक तितर आहे. आणि त्यातून तैत्तिरीय, तैत्तिरीय म्हणजे तित्तराने लिहिलेलं उपनिषद. त्यांनी सांगितलं हा ओकेल ते तुम्ही गिळा आणि घोका. ओकला म्हणजे काय केलं, मी शेवटचं हे म्हणून दाखवतोय, यापुढे जीवनात मी कोट करणार नाही यापैकी काही. असं असतं का हो, अजूनही जवळजवळ हे जे संप्रदाय आहेत, ह भ प आपण म्हणतो, ते समर्थांचा एकही श्लोक वापरत नाही जवळजवळ. आता काळ बदलला आहे, वापरत असतील तर मला माहीत नाही, पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, इतके कीर्तनकार तुम्ही ऐकलेत या गोव्यात, इतकी कीर्तनं ऐकलीत, एकाने गणाधीश तरी म्हणले का नाही? ठरवलं तर करता येतं. मग समर्थ भक्त त्यांची तसली कीर्तनं, ते यांचे श्लोक वापरणार नाहीत, यांचे अभंग वापरणार नाहीत. म्हणजे हे मला काही बरोबर नाही वाटत फार, पण सांगतो तुम्हाला, नाही म्हणजे नाही वापरणार. ब्रह्मानंद महाराज म्हणाले संस्कृतमधून बोलणार नाही, माझं सगळं ज्ञान वगैरे मी अर्पण केलं तुमच्या पायावर, इथून पुढे मी फक्त भक्त बनेन. तुमची जी भाषा, त्या भाषेत वावरताना मराठी शिकले, कानडी त्यांची मातृभाषा, मराठीतून त्यांनी रचना केल्या, महाराजांच्या वर रचना सुंदर केली, सगळं बदलूनच गेलं जीवन. तसं इथे घडलेलं आहे. अत्यंत विद्वान काशीला जाऊन वेद विद्या संपन्न, वेद शास्त्रभूषण आपण म्हणतो ना, तसे हे आले. विद्वान म्हणलेलं आहे आत्माराम, नावच आत्माराम. म्हणाले तू काय काय शिकलास म्हण, ते जिथे जिथे चुकत होते ना तिथे आपल्या या महाराजांनी त्यांना करेक्ट केलेलं आहे, हे चुकलं आहे, हे बरोबर, आणि त्यांनी ते मान्य केलं. इथे आपल्याला सांगतो की तीन चार तरी प्रसंग आहेत जिथे वेदावर त्यांच्या जे प्रभुत्व होतं, अधिकार होता गजानन महाराजांचा. लोक त्यांना कधी वेडे म्हणायचे, अशिक्षित म्हणायचे, असंस्कृत म्हणायचे, पण त्यांची अवधूत अवस्था होती ती लोकांना काय कळली, पिशाच्च, अवलिया, अवधूत, उन्मनी या निर्निराळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत. हे अवधूत अवस्थेत होते, त्यांचं काय कळणार आहे, पण त्यांनी संस्कृत त्याला करेक्ट केलं आणि नंतर तो त्यांना जो शरण गेला, भक्त बनला त्यांचा. आणि भक्त बनला म्हणजे ज्ञान वगैरे सगळं आहे ना ते गेलं, त्यांनी मला वाटतं विसर्जन केलं असेल कुठेतरी. आणि तो इतका चांगला भक्त बनला की ते गेले तरीसुद्धा तो त्यांची सेवा करत राहिला, त्या स्थानावर सेवा आणि नंतर त्या मठात पूजा करत राहिला हा विद्वान. हे विद्वत्ता कोणासमोर चालायचं, हे अधिकारी आहेत, हे अनुभवी आहेत, यांना महानुभाव शब्द आहे. महानुभाव, महा किंवा अंतिम अनुभव घेतलेले आहेत. त्यांच्यासमोर काय तुमची विद्वत्ता तुम्ही गाजवता बघा ना. तसंच प्रसंग हा झाला म्हणजे आत्मारामाचा. आत्माराम झाल्यानंतर एक प्रसंग आहे तिमाजी. इथे बहुतेक येऊन आपण थांबणार होतात. तिमाजी हा नोकर आहे तसा, भक्त त्यांचा याचा मालक आहे मारुती, तो भक्त आहे. त्या भक्ताच्या रक्षणासाठी हा झोपलेला आहे आणि खळ्यात जे धान्य आहे, ज्वारी ठेवलेली आहे, 10-20 गाढवं खायला लागलेले आहेत आणि हा झोपलेला आहे शांतपणे. गाढवांचं काही कळतही नाही त्याला. अरे ह्याची जर ज्वारी खाल्ली की ह्याची म्हणजे कोणाची, आपल्या भक्ताची. भक्त कोण, मारुती. मारुती कोण, या तिमाजीचा स्वामी मालक. हे गेले तिथे आणि त्यांनी केलं काय, तिमाजीला उठवलं. झोपतोच काय, बघ किती गाढवं लागलेले. तिमाजी उठला आणि त्यांनी गाढवांना हाकललं. भरपूर नुकसान झालेलं आहे लक्षात आलं. अगदी पहाटे तो गेलेला आहे आपल्या मालकाकडे की तुम्ही येऊन बघा किती नुकसान झालं आहे, त्याची भरपाई कशी करायची वगैरे ते आपण बघू. तो म्हणाला आत्ता मला सांगून नको, आत्ता मी माझ्या गुरुच्या दर्शनाला निघालो आहे, गजानन महाराजांच्या. हे बघा महाराजांच्या दर्शनाला निघालेलो आहे, उद्या बघीन. आज मी दिवसभर तिथे असेन, रात्री येईन, उद्या आपण काय नुकसान वगैरे बघूया. ती माझी काय करणार, हरकत नाही म्हणला. हे इकडे आले, आल्यावर म्हणला काय नोकर नेमतोस रे झोपाळू, मला जाऊन त्यांना उठवावं लागतं. सगळा प्रसंग त्यांनी सांगितला. आता पुढचं त्यांनी सांगितलं, पण तिमाजीला म्हणा आत्ता काढून टाकतो, उद्या गेल्या गेला काढू नकोस. तो आला होता ना तुझ्याकडे पहाटे की नुकसान झाले काय भरपाई मी, तू काय त्याला सांगितलंस, मी गुरुकडे माझ्याकडे निघालेला आहे. गेल्यानंतर ते म्हणाले तुम्हाला इतकं सगळं कसं कळलं, अरे म्हणूनच मी तुझा गुरु आहे ना, तिमाजीला काढू नकोस. हळहळ त्याला वाटली, वाईट वाटलं, असे नोकर आता मिळत नाहीत. हे आता म्हणजे 1940 साली, हा प्रसंग आधीच आहे ना, महाराज 1910 साली गेले, त्याच्या आधीचा प्रसंग आहे.
आता जे प्रसंग मिळतात त्याच्यासाठी जो शब्द वापरलाय तो तुम्ही वाचा, या मंदिरात उच्चारण्यासारखा तो शब्द नाही आहे. आजचे नोकर कसे आणि हा तेव्हाची नोकर कसा, काळ बदललेला आहे. आणि आजचे नोकर कसे म्हणूच नका, आजचे नोकर कसे असंही म्हणा. आपणही कोणाचे ना कोणाचे तरी नोकरच आहोत हे लक्षात ठेवा. पुढे बघूया, त्याच्यानंतर तिमाचे इथपर्यंत आज थांबणार आहोत, उद्या काय बघणार आहोत हे नाही, उद्या नाही म्हणजे पुढच्या वेळेला. आज हा पूर्वार्ध झाला, उत्तरार्ध म्हणजे महाराजांना हवालदाराने एका मारलं, बाकीचे लोक सांगतात मारू नका, त्यांचा अधिकार तुम्हाला माहीत नाही आहे, इकडे तिकडे नांगडा फिरतो आणि त्याचा काय अधिकार आहे, मी अधिकार म्हणजे पोलीस आहे. हो, 6 महिन्यात सर्वनाश झाला त्याचा, ते वाचूया तिथे. मी तुम्हाला फक्त मध्यवर्ती कल्पना सांगतो, हे पुढच्या वेळेला बघणार होतं आपण. त्याच्यानंतर हरी जाखड्या, तो म्हणतो की मला पैसे पाहिजे कशासाठी, लग्न करायला. ते म्हणाले बाकीचे लोक लग्नातून सोडवा म्हणतात, हल्ली एका मिनिटाचा कार्यक्रम आहे. तुम्ही मुद्दामून बघा, फार मार्मिक आहे. आता त्यांना हे मिळाले ना, प्रसिद्धी मिळाल्यानंतर जरा खाली कमरेच्या खालचं बोलायला लागलेले आहेत, बंद करीन बघणं. पण काही काही फार मार्मिक आहे. स्थळ पुणे म्हणजे सगळं आला, तिथे काही होणं नाही वगैरे. तिथे लिहिले आम्ही सर्व प्रसंगांना केटरिंग सर्व्हिस पुरवतो. हे म्हणाले 13व्याला पुरवाल का तुम्ही, 13वा दिवस असतो ना महिलांतर, 15 दिवस आधी ऑर्डर दिली पाहिजे पुणे करायचे. अरे एवढंच वाक्य, बाकी काही नाही. हे पुन्हा पुढचा प्रसंग, असे किती प्रसंग आहे. तो अत्यंत मार्मिक आहे, आपल्याला हसायला लावतात पण शिकवतात सुद्धा काहीतरी, हे लक्षात ठेवा. म्हणून काय, हा हरी झाकणं त्यांना वाईट वाटतं की अरे मी सगळ्यांना अमृत वाटतोय, हा विष मागतोय. त्यांनी सांगितलं असतं की मला प्रपंचात पाडूच नका, आनंदात ठेवा. दुसऱ्या वेळेला तो जातो, मी सर्वे करायला आलेलो आहे, हा दुसरा पुस्तळ पुणेतला प्रसंग आहे, 1/2 मिनिटाचा प्रसंग आहे. मी सेन्सस करायला आलो आहे, काय तुम्ही विवाहित आहात का आनंदी आहात, तुमचं लग्न झालं आहे का तुम्ही आनंदी आहात. इतक्यात हा करो कोणाशी बोलताय म्हणून आतून एक भांड फेकून मारलं जातं. तो म्हणतो हो विवाहित आहात, बरोबर वाटत याच्या अंगावरही पडतं ते विवाहित आहात. एकच मिनिटचं 1/2 मिनिट आहे, शॉर्ट्स म्हणतात ते, एकामागून एक खूप आहेत त्याच्यात. काही काही मी तुम्हाला सांगितलं ना, प्रसिद्धी मिळाल्यानंतर माणूस घसरायला लागतो, प्रसिद्धी मिळाल्यानंतर काही उगीच उडून जातात. प्रसिद्धी मिळाल्यानंतर जरा स्थिर राहून खोल गेलं पाहिजे, आपली मॅच्युरिटी वाढवली पाहिजे ना, हा वाढवेल माणूस पण राहू दे. पण हे बघा तुम्ही कधी कधी, निमोणकर नावाचं आहे का, त्याला योगविद्या शिकायचे पण त्याला कुठे गुरुच मिळत नाही. त्याला सहज एका मिळाला गुरु, कुठल्या तरी धारेला आले होते, कपिल धारा का काहीतरी. पण तिथे हे योगीच दिसतात ना, त्यांना शरण गेला. मग त्यांनी सांगितलं तो सगळा प्रसंग पुढच्या वेळेला वाचवणार, पुढच्या महिन्यात. त्याच्यानंतर तुकाराम कोकाट्या, त्यांनी केलेला आहे नवस की एक मुलगा सेवेसाठी अर्पण करेल. आणि नवस झाल्यानंतर आपण विसरून जातो, आजारी पडतो तो मुलगा. आणि शेवटी माझा वैद्य गजानन, मी अर्पण केलेला आहे त्याला. आणि नंतर तो अर्पण करतो, आणि नंतर हा जो आहे नारायणच भौतिक त्याचं नाव, तो महाराजांच्या नंतर काही यांनी गादीवरही बसतो त्या शेगावच्या. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग, जो वाचताना आपल्याला जरा गंभीर व्हायला होतं, पंढरपूरला जातात. आणि पंढरपूरला गेल्यानंतर म्हणतात की आता या गणपतीचं विसर्जन करावं, हा जो पार्थिव देह आहे, पार्थिव गणेशाचं करताना म्हणून ऋषी पंचमी म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी, ज्या दिवशी आपण एक दिवसाचा आपला जो गणपती असतो त्या गणपतीचं विसर्जन करतो, त्या दिवशी गजानन महाराजांनी महासमाधी घेतली. म्हणून महासमाधीचा संकल्प हा एक प्रसंग आहे जो पंढरपूरला घडला, आणि प्रत्यक्ष महासमाधी आणि त्यानंतर काय त्यांची अंत्ययात्रा वगैरे कशी केली, हा शेवटचा प्रसंग आहे. मला विचार, ह्याच्यानंतर 2 अध्याय आहेत ना, 20वा आणि 21वा, हा क्लायमॅक्स आहे त्यांच्या जीवनातला. तो काय शिकवतो आपल्याला, गजानन महाराज गेलेच नाहीत, गजाननचा देह गेला जो सगळ्यांचा जाणार आहे. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर त्यांच्या लीला आहेत. आता देहातल्या लीला ते देहात असतानाच केल्या का, देहात असताना ते फक्त देहात होते का, एक गंमत तुम्हाला सांगतो, प्रश्न विचारतो, विचार करूया आणि वाचायला लागूया. बुटींकडे ते राहिलेले आहेत, अजूरदे राहिले संत. अजूरदे म्हणजे काय, की संकोचून राहिलेले आहेत, भीतीनाशी राहिलेले आहेत.
की का तुम्हाला सोडत नाही यांना अवघड होतं का हो हे इकडून तिकडे जात होते कुठून कसे जात होते हे सूक्ष्म अवतार घेऊन जात होते वायूच्या वेगाने जात होते त्यांना बुटीच्या त्या ह्याच्यातून जाणं काही अवघड होतं का चार महिने राहिले कारण बुटी हा भक्त आहे त्यांचा कुठेतरी श्रीमंत आहे आणि श्रीमंतीचा अधिकार आहे त्यांनी चांगला विचारही केला असेल पण तो व्यावहारिक किंवा प्रापंचिक विचार आहे कोणता विचार आहे की ते तिथे राहतात शेगावला काय खातात काय नाही इथे माझ्याकडे कसं मी त्यांना चांगली वस्त्र देईन त्यांना तो त्यांच्या दृष्टीने विचार करतो ह्यापैकी काहीच गजानन महाराजांना नको आहे एकदा म्हणला ना मला तू बैलाचा म्हणजे पोळ्याचा बैल बनवलेस का दसऱ्याचा घोडा बनवलेस सगळे दागिने वगैरे त्यांनी काढून टाकलेले विचार करा पण बुटेंना तसं वाटत होतं पण तरी चार महिने ते राहिलेले त्यांनी शेगावकरांची परीक्षा घेतलेली आहे का परीक्षा घेतलेली आहे की मी गेल्यानंतर मी आता किती दिवस राहणार आहे तुमचे चार महिने माझ्याशिवाय तुम्ही राहता भणभणीत पडले सांगितलेलं आहे भणभणीत म्हणजे ओसाड तिथे कुणाच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे श्वास घेत आहेत म्हणून जिवंत आहेत शेगावची माणसं लोकांनी प्रयत्न केले नाहीत असं नाही पण यांच्याकडे मोठे द्वारपाल आहेत ना आत सोडतच नाहीत कोणाला शेवटी हरिपाटलाला म्हणाले आता हरिपाटलाला सुद्धा गजानन महाराजांच्या शिवाय शेगावात राहणं काही आनंदाची गोष्ट नव्हती हा हरिपाटेल खातोस काय ताककण्या गण्या पिशा म्हणणारा हा भास्कर पाटलाला राग आला होता त्यांनी त्यांना काही करा सांगितलं नाही कारण तिथले ते पाटील होते आपण गाव बदलून जाऊया आपण माझ्या गावाला जाऊया तिथलाही मी पाटीलच आहे ते म्हणाले बघ रे हे माझे भक्त आहे उद्या माझी सेवा करणार आहे आणि नंतर तो पाटील निघाल्यापासून ह्यांना त्या टी व्हीवर दिसतं ना उद्या कर्टन रेझर म्हणतात ना उद्यापासून सुरू आहेत आज बघूया काय ते प्री व्ह्यू म्हणतात ना तो प्री व्ह्यू ह्यांनी सांगितलेला आहे त्या आता तो निघाला आहे त्याच्याबरोबर काही माणसं आहेत तो इथे आला तर शांतता राहणार नाही लक्षात ठेव मला तो जाऊ दे आधी पण तरीच ह्यांना लोभ आहे खूप चांगली सेवा केलेली आहे जानकाबाई जानकी नाही जानकाबाई हे त्यांच्या पत्नीचं नाव आहे ती म्हणाली मला पुत्र व्हावा तीन पुत्र झाले आणि तीनही चांगले देवभक्त विशेषतः गजानन भक्त निघाले ते बुटींचं कुटुंबच गजानन भक्तीत होतं म्हणूनही ते रमले असतील पण मला वाटतं असा उल्लेख तिथे अप्रत्यक्षसुद्धा नाही आहे शेगावकरांनासुद्धा सवय व्हावी आपल्याशिवाय राहण्याची कारण आता लवकरच आपण देह ठेवणार आहोत बघा आपण आता काही प्रसंग हा शेवटचा प्रसंग हे 12 प्रसंग आहेत त्यातले आपण 6 वाचायचा प्रयत्न करूया पहिल्यांदा नेहमीप्रमाणे ईशस्तवन जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी अभेदा माझे नमन तुझ्या पदा असो सर्वदा अनन्य व्हावे कुणाला केले वर्णन निर्गुण निराकाराला केलेलं आहे जय जयाजी आनंद कंदा आनंद कंद म्हणजे कोण सच्चिदानंद सच्चिदानंद सतला आकार नाही चितला आकार नाही आनंदाला आकार नाही सच्चिदानंद म्हणजे निर्विकार आनंद कंद पुढे जय जयजी अभेदा भेदच नाही तुझ्यात आता रामकृष्ण नाही म्हटलं तरी मूर्ती चरित्राचे भेद आहेत की नाही या भेदांच्या पलीकडे म्हणजे तुझ्यापासून रामकृष्ण वगैरे निर्माण झाले अभेदा माझे नमन तुझ्या पदा असो सर्वदा अनन्य व्हावे अनन्य व्हावे हे राघवा आता रामाला सांगितलेलं आहे हे राघवा रघुपती पाव आता शीघ्रगती माझा अंत पहाशी गीती हे काही कळे ना म्हणून तिथे रामाचं आहे तिकडे राम कुणार शेगावला सुद्धा आहे पावसला सुद्धा आहे आणि शिर्डीला सुद्धा आहे आणि या तिन्ही ठिकाणी रामनवमीचा उत्सव मोठा होतो लक्षात ठेवा म्हणून गोंदवलेकर महाराजांच्या यांना किंवा यांच्या यांना परस्पर विरोध काही वाटायचं कारणच नाही कारण तिथेही रामच दैवत आहे तिथेही रामाचाच उत्सव मोठा होतो लक्षात घ्या म्हणून मी दीनवाणे मारितो हाका मला दगा देऊ नका हे जगदीशा जगन्नायका पावा दास गणूस ही प्रार्थना आपण नेहमी वाचतो कारण प्रत्येक वेळेला काहीतरी विविधता असते काशीनाथ गर्दे पहिला प्रसंग महाराज असता शेगावात किती सोपा आहे बघा विप्र विप्र म्हणजे विद्वान ब्राह्मण नुसता नाही जातीनं ब्राह्मण नाही विद्वान ब्राह्मण विप्र विप्र एक काशीनाथ जो खंडेरावाचा सुत गर्दे उपनाव गर्दे आडनाव उपनाव म्हणजे आडनाव तो आला दर्शना समर्थांच्या वंदेले चरण समर्थ आपण जय जय रघुवीर समर्थ रामाला म्हणतात हनुमंताला म्हणतात रामदासाला म्हणतात स्वामी समर्थांना म्हणतात गजानन महाराजांनाही म्हणतात म्हणजे सगळे जे सद्गुरू संत ते सगळे समर्थ आहेत आणि त्यांचं सामर्थ्य राजाच्याही वरचं आहे राज्याच्याही वरचं आहे
म्हणून सांगतो ना, खरे ऋषी आल्यानंतर उभे राहायचे. आणि कसं आहे लक्षात ठेवा की पहिल्यांदा अमात्य, नंतर मंत्री, राजा आणि ऋषी. ऋषी राजांच्याहीवर, संत राजांच्याहीवर. राजा उठून उभा नाही करायचा. विश्वामित्र आले, दशरथ उभा राहिलेला. अरे राक्षस उभे राहायचे, देव उभे राहायचे. नारद हे महर्षी आहेत, ऋषी आहेत ना, देवर्षी आहेत. नारद उभे राहायचे, व्यास, महर्षी व्यास, वाल्मिकी, सगळे अलंत उभे राहायचे लोक. तसे गजानन महाराज आहेत. म्हणून समर्थांच्या वंदिले चरण, मूर्ती पाहून ज्याच्या मना आनंद झाला अतिशय. गजाननाचे पाय धरले, त्याची भक्ती होतीच, पण तो विद्वान होण्यासाठी काशीला गेला होता. आणि विद, विद म्हणजे ज्ञान, विद म्हणजे जाणणे, आणि विद्वान म्हणजे जाणता किंवा ज्ञानी. माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून हे पाहण्या चरण आलो खाम गावाहून. याचे खामगाव गाव आहे तिथे. याचे सार्थक झाले, की छान दर्शन झालं. आपण म्हणतो सार्थक झालं, सार्थक. एक फार सुंदर प्रसंग आहे. नंदलाल बोस अत्यंत चांगले चित्रकार, त्यांचे गुरु होते चित्रकलेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नमस्कार करताना ते म्हणाले आशीर्वाद द्या, यशस्वी भव. तेव्हा म्हणाले नाही, सार्थक कर. यश यशाच्या पाठीमागे लागून होतं. मी जी कला शिकवलेली आहे त्याचं सार्थक कर. मी जे तुला ज्ञान दिलेलं आहे त्याचं सार्थक कर. मी आता म्हणतो ना की आपल्या सार्थक कर म्हणजे काय, की दुसऱ्यासाठी काहीतरी कर. स्वतःसाठी झाली ते स्वार्थक झाली, ही सार्थक. नुसतं सार्थ म्हटल्यानंतर सार्थ दासबोध, सार्थ ज्ञानेश्वरी, पण सार्थक हे जे अर्थ आहेत, कुठले, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, याला चार पुरुषार्थ म्हणलेले आहेत. ते पुरुषार्थ अशा पद्धतीने मिळव की तुला, तुझ्या कुटुंबाला तर त्याचा फायदा, आनंद होईल, पण इतरांनाही आनंद होईल, याला सार्थक म्हणलेलं आहे. म्हणून सांगितलं आहे सार्थक झाले. तो समर्थांनी लीला केली, कोपरखळी मारली. बहुतेक नमस्कार करायला असताना पाठीला मारली असेल कोपरखळी. काशीनाथाच्या पाठी सवली आपल्या परमकृपेने. जा, तुझा हेतू पुरला. तो म्हणतो काय, माझ्या मनात हेतूच नाही आहे. अंतर्मनात असतो तो, सद्गुरूंना कळतो. आपल्याला कळते नाही. एकतर आपण स्वतःला फसवत असतो किंवा इतरांना फसवत असतो. हे माझी काही इच्छा नाही आहे, हा कुठली तरी इच्छा मनात असते. एकतर मलाही कळत नसते, अंतर्मनात आहे, किंवा मला इतरांना कळू द्यायची नसते. हे लक्षात ठेवा. पण गुरुपासून, देवापासून तुम्ही काय वाचवणार आहात, विशेषतः गुरुपासून. जा, तुझा हेतू पुरला. वाट पाहे तारवाला. तार म्हणजे टेलिग्राम. टेलिग्रामवाला वाट पाहतो. ह्या भाषणे घोटाळला हा एवढा विद्वान, तो काय झाला, काशीनाथ घोटाळला मानसी. त्याचे गूढ कळेना, पुसणे छाती होईना. तुम्ही कुठला तारवाला म्हणतात, छाती होईना, म्हणजे धाडस झालं नाही. ते म्हणतात ना, हो जा, निघालो, तारवाला वाट बघतोय, बघूया. गेल्यानंतर प्रश्न नका विचारू. त्यांनी सांगितल्यानंतर जा, घोटाळू नका. वाटल्यास पुन्हा पुन्हा मागे वळून बघा, पण जा म्हणल्यानंतर जा. हे लक्षात ठेवा. पुसण्या विनोबा टाळ्या वाजवायचे. प्रश्न विचारून झाला वाजवत तर म्हणे टाळ्या का वाजवल्या, माझा प्रश्न इतका चांगला होता का. त्यावेळेला त्यांच्या सहाय्यिका होत्या, त्या म्हणायच्या टाळ्या म्हणजे पिटाळ्या. आता चला तुम्ही, किती बसला इथे. पिटाळ्या तसा असतो की जा म्हणल्यानंतर थांबायचं नाही. जा, तो तार गेला निमूटपणे वंदून चरणा गेला खामगावी आपल्या गावाला. तो तारवाला शिपाई बघा ना त्यांना, म्हणजे ज्यावेळेला ते बोलले त्यावेळेला तारवाला उभा नव्हता. हे लक्षात घ्या तुम्ही की काय, आपले जे सद्गुरू आहेत त्या सद्गुरूंची शक्ती, सद्गुरूंचं सामर्थ्य, सद्गुरूंचा प्रभाव काय आहे. प्रभाव शब्द किंवा पण काय, एक आहे भाव, एक आहे अभाव, आणि दुसरा आहे प्रभाव. प्रभाव म्हणजे इफेक्ट, भाव म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मकता, अभाव म्हणजे निगेटिव्ह नकारात्मक. सकारात्मकता आणि नकारात्मकता याच्यावरती काय, तर प्रभाव आहे, इफेक्ट आहे. आय मी सकारात्मक चिंतन करतो म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करतो. अरे पॉझिटिव्ह लिव्हिंग नको का, पॉझिटिव्ह लिव्हिंग हा प्रभाव आहे, नुसता भाव नाही आहे. हे लक्षात ठेव. म्हणून तो तारवाला इतकं सगळं त्यांना माहीत होतं. हा खामगावला जाईतोपर्यंत तो शिपाई, म्हणजे निदान काही तास लागले असतील, त्यावेळेला तो पोस्टातच असेल, निघाला असेल, आणि हा पोचला तारवाला शिपाई दारात आहे. हे काय वाटतं तुम्हाला, विचार करा. आणि माझ्या सद्गुरूंना काय मागू काय, अरे काय सद्गुरूंना समजलात कोण तुम्ही.
कोण समजलं? अरे इन्फिनिटी आहे ते, म्हणजे इन्फिनिट मदर आहे ते, इन्फिनिट फादर आहे, इन्फिनिट गुरु आहे. म्हणजे वडिलांचं तुमच्यावरचे जे निग्रह म्हणतो किंवा नियंत्रण म्हणतो तेही आहे आणि आईचं वात्सल्य आहे. त्यांना काय कमी आहे? प्रत्येक गोष्ट त्यांना कशाला सांगायची? सांग ना, मनातल्या मनात सांग. एकटा असताना जसा बोलतोयस तसा वैखरीने सांग. ते काय काय करतील म्हणजे त्यांच्या शक्तीला मर्यादा आली. थकतील ना होते, काय थकतील? मग सद्गुरु अनंत कसं म्हणायचं त्यांना? अनंत. पुढे लक्षात घ्या, तारा दा उभा दारा तर भाई तार घेतली घाई घाई कशाची ती बघण्याचं. पूर्वी तार आली ना की ती फार शुभ नसायचीच. तार आली हे लोक घाबरायचे. पहिल्यांदा काय आहे बघूया, एक कोण आजारी आहे, कोण सिरियस आहे, स्टार्ट इमिजिएटली. हां बरोबर आहे ना, तसा प्रकार असतो. बघितली घाई करून बघितली आणि ती बघण्याचं. तारे तर हा मजकूर तुमचा केला तक्रूर मुन्सफीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्या करणे. तालुका म्हणजे मामलेदार वगैरे आहे ना, तसा मामलेदार म्हणून तुमची नेमणूक केलेली आहे. सध्या तो कारकून असेल, त्यांना हे मिळाली बरती की कोपरखळी मारलेली आहे. कोपरखळी म्हणजे साधी कोपरखळी नाही, आपण मुलाची चेष्टा करण्यासाठी करतो. क्यूमध्ये उभा आहे, आपल्यामध्ये एक माणूस आहे, त्याच्या पुढच्याला आपण मारतो आणि काय बघतो तो मागच्याला सुरू करतो. तशी कोपरखळी नाही आहे ही, हा स्पर्श आहे आणि स्पर्शातून त्यांनी आपली शक्ती आपली कृपा त्याला दिलेली आहे. जा. त्याच्यानंतर काय? तारे तर हा मजकूर तुमचा केला तक्रूर म्हणजे नेमणूक मुन्सफीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदला कोपरखळीचा अर्थ कळला. त्या काशीनाथ पंताला पहा संतांचे ज्ञान कैसे. त्याला सतत बढती मिळत गेली नागपूरचा सब जज म्हणून. पण लक्षात ठेवा की त्यांनी संपूर्णपणे सेवेला वाहून घेतलं. आणि इतकंच नाही तर महाराज गेल्यानंतर सुद्धा मठ वगैरे आणि ते विद्वान ना सब जज म्हटल्यानंतर त्याला जजमेंट असलं पाहिजे. अशी काही माणसं असली तर एखादं केंद्र, एखादा आश्रम किंवा एखादी संस्था उभी राहते. विचार करणारी माणसं पाहिजेत, तसे त्यांचे झाले. त्याच्यानंतरचा प्रसंग आता बुटी. हे बुटी तुम्हाला सांगितलं की अत्यंत श्रीमंत, अत्यंत भक्त चांगल्या पद्धतीने आणि गजानन महाराजांचे भक्त. संत आपल्या घरी आलेले आहेत तर आपण त्या ते बोलवायला गेले कारण त्यांच्या स्वप्नात गेले. त्यांच्या स्वप्नात गेले गजानन महाराज. त्यावेळेला गजानन महाराज जर जवळच आहेत ना, पुढच्या दिवशी ते गेलेले आहेत आणि ते गेलेत 4 महिने ते जिथे राहिलेले आहेत. आणि कुठला 1908 साली त्यानंतर 2 वर्षांनी गजानन महाराजांनी महासमाधी घेतलेली आहे. म्हणजे हे जे प्रसंग आहेत हे जवळजवळ त्यांच्या शेवटचा अध्याय जीवनाचा किंवा शेवटचं पर्व जीवनातलं त्याच्यातले आहेत असं समजायला. असो, एकदा नागपुरी गेली समर्थांची स्वारी गोपाळ बुटीच्या घरी त्याच्या अति आग्रहाने. तो बायकोला घेऊन आला, अगदी निमंत्रण द्यायला की या या तुम्ही नक्कीच या. आणि हे आमंत्रण इतकं आग्रहपूर्वक होतं की दुसरे त्या त्यांच्याबरोबर नाही गेले, ते गाडी घेऊन गेले असते. ते श्रीमंत आहेत ना, ते दुसऱ्या दिवशी गेले, एकटे गेले महाराज. नागपूर ती भोसल्याची राजधानी. भोसले हे शिवाजी महाराज भोसले त्यांचे निर्णया प्रकारे वंशज होते. गोंदवलेकर महाराजांचं चरित्रही या भोसल्याचं, कारण तो सात्विक होता पण त्याचं सगळं वैभव वगैरे गेलेलं होतं. भोसल्याची राजधानी पूर्वकाली होती आणि त्या शहराचे आज दिनी दैना झाली विभूत. 1940 साली दैना झालेली आहे. आता ज्याला आपण म्हणतो भौतिक वैभव ते नागपूरला खूप आहे की उद्या स्मार्ट सिटी म्हणूनही नागपूरचा विकास करतील. पण ही जी दैना आहे ना, ती भक्तीची दैना आहे, माणुसकीची दैना आहे, भावनांची दैना आहे, मैत्रीची दैना आहे, हे लक्षात ठेवा. आणि ती वाढतच गेलेली आहे. सगळीकडे ती परिस्थिती झालेली आहे दैना सगळीकडे. काही वर्षापूर्वीचा गोवा बघा, 10 वर्षापूर्वीचा, 20 वर्षापूर्वीचा, 40-50 वर्षापूर्वीचा दैना झालेली आहे. तसं बघायला गेलं भौतिक किती प्रगती झालेली आहे. भौतिक म्हणजे काय? हब एज्युकेशनल संस्था झाल्या एज्युकेशनल हब, टेक्नॉलॉजीचे कारखाने आले टेक्नॉलॉजिकल हब. हे हब म्हणायला फार सोपं आहे, हबचा अर्थही कोणाला माहीत नाही आहे. पण विचार करा, बाहेरचं झालं ते सगळं, हे भौतिक झालं. मटेरियल, मटेरियल प्रोग्रेस होणारच आहे, जगातल्या प्रत्येक देशाचा आहे. कोणाचा कमी आहे, कोणाचा जास्त झाला आहे, हे लक्षात ठेवा. मुद्दा काय आपला? आतून आपण पोकळ व्हायला लागलेलो आहोत, आतून आपण पोखरले जायला लागलो, आतून आपण गंजायला, म्हणजे कळमेत आपण म्हणतो ना गंजायला लागलो, आतून आपल्यावर चितव म्हणतो ना बुरशी ती यायला लागलेली आहे. आत अंतरंग आपलं फार बिघडलेलं आहे आणि अंतरंगातून वारूळ निर्माण झालं वाल्याचं वाल्मिकी होण्यासाठी. आपण बाहेर आत
मात वरवी निर्माण के लिए हे लक्षात ठेवा, कारण सगळी माती करून टाकली आहे. खरी भक्ती आपल्याला कळलेली नाही आहे. आपण फक्त रिच्युअल्स मध्येच अडकलेलो आहोत. रिच्युअल्स म्हणजे कर्मकांड. कर्मकांड चांगली आहे पण सुरुवात आहे. प्रायमरी चांगली आहे पण नंतर सेकंडरी नको का जायला. कर्मकांडात भाव आणि अर्थ, भावार्थ आला की कर्मकांडाशिवाय दुसरं काही करायची गरज नाही आहे. पण आपल्याला अर्थ कळतात का त्या मंत्रांचे? आपण लक्ष देतो का? आपण विचारतो का कोणाला? नाही आहे ना. की बाबा आत्ता म्हणला त्या मंत्राचा अर्थ काय? अगदी धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीच्या रामे. हां म्हणा. म्हणतो तो पोपटासारखा, त्याला अर्थच कळत नाही नातीच्या रामीचा. आणि नातीच्या रामी जर असेल ना तर घटस्फोट होणार नाही. गोव्याला जवळजवळ रोज एक घटस्फोट होतो आहे असं कालच्या पेपरमध्ये आलेलं आहे. संख्या वाढती आहे आणि सुशिक्षितांच्यात वाढते आहे, वरच्या जातीच्या लोकांच्यात वाढते आहे आणि जास्त पैसेवाल्या लोकांच्यात वाढत आहे. अजूनही खेड्यातले लोक, अजूनही गरीब लोक, अजूनही अशिक्षित म्हणूया शेतकरी वगैरे लोक एकमेकाला जमवून घेत आहे. जाऊ दे, तो विषय नाही आहे. पण दैना म्हणजे काय मला तुम्हाला सांगायचे, दैना म्हणजे दैन्यावस्था. पुढे काय बघा, असो हा काळाचा महिमा, हा महिमा काळाचा नाही दोष कवणाचा, वाडा गोपाळ बुटीचा होता सीता बर्डीवर. हे सीता बर्डी वगैरे आपल्याकडे जसे वाडव वगैरे असतात भाग, तसा आहे की भाग नागपूरचा सीता बर्डी. त्या भव्य सदनात नेऊन ठेवले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात कोंडोनिया टाकावा. त्यांना कोंडलेले आहेत, राहतील का महाराज कोंडलेले? वाचताना ते इतकी पारायण आपण केले, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला का? महाराज कोंडलेले राहतील का सांगा बरं? अहो वाऱ्यासारखे ते जातात, त्यांच्याकडे एवढी शक्ती आहे इथून तिथे एकाच वेळेला अनेक ठिकाणी. ते रामदासांचं रूप घेतात, त्याला काय काय अशक्य आहे त्यांना, पण ते का राहिलेत? आत्ता तुम्हाला सांगितलं पण प्रत्येकाने तर्क करावा. प्रत्येकाने वाचायचं आहे पुस्तक, ते स्वतःचा अनुभव, स्वतःची एकंदर विचारांची पातळी लक्षात घेऊन वाचायचं आहे आणि त्याला त्याप्रमाणे पुढे फळ मिळतं. ही फलश्रुती वगैरे नंतर असते ती निराळी. माझी फलश्रुती माझी असली पाहिजे. माझ्या जीवनातले प्रॉब्लेम्स, माझ्या जीवनातली अवस्था, म्हणून एक लक्षात ठेवा की मनस्थिती आपली कशी आहे, परिस्थिती आपल्याला कळते आणि देहस्थिती आपल्याला कळते. पण आज उरलेले जे अधिक महिन्याचे दिवस आहेत, 16 ऑगस्टला संपतो पण पुढे श्रावणच सुरू होतो, तोही चांगला महिना आहे. आणि त्याच्यानंतर अजून नाही म्हणलं तरी श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आहेत ना महिने, म्हणून अजूनही चातुर्मास जवळजवळ उरला आहे. 3 महिने तर नक्की उरलेले आहेत. विचार करूया आपण, त्याचा उपयोग करून घेऊया. आणि उपयोग म्हणजे 100 दिवस अजून नक्की उरलेले आहेत. जर आहेत तर मी विचार करेन माझी फलश्रुती, माझी फलप्राप्ती, मला फळ यातून काय मिळालं? गजानन महाराज चरित्र वाचून मला फळ काय मिळालं? विचार केला पाहिजे. दर 9 दशमी एकादशी द्वादशीला वाचणारे आहेत, एका आसनावर बसून वाचणारे आहेत. पण आपण हा जो अभ्यास करतोय, मला विचारलं तर गेली कित्येक वर्ष ऋषीपंचमीच्या दिवशी एका आसनावर बसून मी वाचतो. आता आसन म्हणजे जरा बदलावं लागतं, पण पूर्वी एका आसनावर मांडी घालून असे आम्ही 5 तासात वाचून होतं, 5-5.5 तासात वाचलेलं आहे. आता ह्या म्हणून तुमचे उपकार आहेत माझ्यावर, म्हणून ह्या देवळाचे जे संचालक आहेत त्यांचे उपकार आहेत, कारण महाराजांचे तर आहेत. एक एक वाक्य, एक एक अक्षर, त्यातला कॉमा मी घालतो बऱ्याच वेळेला आणि ते घालत नाहीत ते कॉमा. पण विचार करा, कळायला लागलेलं आहे. आता माझी हे संपेल त्याची फलश्रुती निराळी असेल, कदाचित ती अंतिम फलश्रुती असेल आणि काय निराळं मागायचं आहे. म्हणून बुटीचा आईचा विचार या सीताबर्डीवर महाराज ठेवावे निरंतर, जाऊ न द्यावे शेगावा. त्याचा उद्देश स्पष्ट आहे, तो गजानन महाराजांना माहीत आहे. दासगणूसुद्धा म्हणतात किल्ल्यात वाघ कोंडून ठेवावा, तसं गजानन महाराजांना यांनी कोंडून ठेवलेलं आहे. भक्ताच्या हृदयात कोंडले जातात ते. पण बुटी हा भक्त आहे, अहंकारी भक्त आहे. त्यांना दोघांनी बुटीलाही शिकवायचं आहे आणि शेगावकरांनाही शिकवायचं आहे. तयारी करायची त्यांची की मी नसताना जगायचा अनुभव घ्या, मी कुठे कायमचा, मी जाणार आहे. विचार करा. म्हणून शेगाव पडले भणभणीत, लोक अवघे दुःखीत, विनविते हरी पाटला प्रत, महाराज येथे आणा हो. हरी पाटील म्हणजे वाघ आहे ना. तुम्ही गावचे जमेदार करा याचा विचार, बुटी मोठा सावकार, तेथे आमूचा लाग न लागे. आमचं काही चालत गेले होते अनेक जण, अहो त्यांना जेवायला सुद्धा बोलवलं नाही आत. ते काहीतरी गजानन महाराज करतील, काहीतरी करतील म्हणून त्यांना जेवायला सुद्धा आत बोलवलेलं नाही, बाहेरच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. मग आता तू जा, हरी पाटलाला सांगितलेलं आहे. तुम्ही नागपर जावे, समर्थासी घेऊन यावे, आम्हा अवघ्यास सुखवावे, हीच आहे विनंती.
आपल्या सगळ्यांना आनंद मिळावा ही आमची विनंती आहे. बघा इकडे बुटीच्या घरात अजूर्दे राहिले, अजूर्द म्हणजे बेचैन अस्वस्थ राहिलेत संत. जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदाला. हा प्रसंग कुठला आहे? शिष्टाईचा. युद्ध ज्यावेळेला अटळ झालं त्यावेळेला पांडवांकडून निरोप घेऊन युद्ध टाळूया असं म्हणत युद्ध अटळ केलेलं आहे त्याला कृष्ण म्हणाय. हा कृष्ण तसाच आहे पण तो राहिला कुठे? दुर्योधनाकडे नाही राहिला, त्याच्या आवडीचे पदार्थ केले होते. तो म्हणतो राजवाड्यात मी राहायला आलो नाही. आणि फार सुंदर उत्तमी दूत आहे. दूत हॅज टू बी न्यूट्रल बिटवीन द टू पार्टीज. बरोबर, म्हणजे मी पांडवांकडचाही नाही आहे या क्षणी आणि मी तुमच्याकडचाही नाही आहे. मी द्यूत आहे, दूत आहे आणि मी कुठे राहीन? माझ्या भक्ताकडे राहीन. आणि विदुराकडे गेलेले आहेत. आणि तो प्रसंग नंतर वर्णन कर. इकडे बुटीच्या घरात अजूर्दे म्हणजे बेचैन अस्वस्थ राहिले सं जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीसी जाऊ दे मज शेगावासी आपुल्या या भव्य सदनासी ठेवू आम्हा घेऊ नको. ठेवू ना आम्हा घेऊ नको. आता पण 4 महिने झाले आहेत ना, पहिल्या दिवसापासून ते म्हणत असतील असं नाही, शेवटी म्हणत असतील. आता मात्र मला जाऊ दे नाहीतर काय घडेल ते बघा. ते बुटी मुळीचं मानेना समर्थ जाऊ देईना अनागोंदीचा रामराणा बुटी वाणे निःसंशय. अनागोंदी म्हणजे असं राज्य की जिथे सगळी अव्यवस्था आहे, बेशिस्त आहे. अनागोंदी आणि त्याचा रामराणा म्हणजे राजा, अनागोंदीचा राजा म्हणजे त्याच्यात काही शिस्त. जा तुम्ही परत या माझ्याकडे, मी परत तुम्हाला आणायला येईन. ह्याला काहीतरी नियम आहे, काहीतरी संस्कार आहे, काहीतरी शिस्त आहे. बुटी नाही म्हणजे नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही, बघूया काही दिवसांनी असं काहीतरी म्हणत असेल. बुटी भाविक होता जरी अहंता म्हणजे अहंकार, अहंता नव्हती गेली खरी श्रीमंतीचा गर्व भारी त्याच्या ठाई वसत असे. आता त्याची हे जे बुटी आहेत ना त्यांची तिसरी किंवा चौथी पिढी. मी पाहून सांगतो तुम्हाला, काही नाही भक्ती नाही महाराज नाही घरात असे सगळं असेल नाही होत, तसं होतच नाही. आज आपल्या घरातली मुलं बघा उपासना चालू असताना वरत्या खोलीत असतात उपासना चालू असायला. बघा सगळीकडे ही रड आहे, सगळीकडे ही पिढी कशाला त्यांची तक्रार करता. आपण स्थिर झालो आहे का? आपण उपासनेप्रमाणे आपली मनोवृत्ती बनवली आहे का? आपण अखंड आनंदात असतो का? तर ती मुलं आली नाहीत म्हणून आपल्याला दुःख होणार नाही. आम्ही मुलांना स्वातंत्र्य दिलं याचा अर्थ मुलं तुमचे ऐकत नाही आहेत. हां स्वातंत्र्य दिलं आहे म्हणतात ना, हा युफेरिझम आहे म्हणजे म्हणणं आहे तसं नाही, ऐकत नाहीत तुमची मुलं आणि सगळ्यांचीच ऐकत नाही आहे. म्हणजे ज्यावेळेला कोविड होतो सगळ्यांना त्यावेळेला माझा दोष नाही, माझी इम्युनिटी कमी असेल, परंतु अनेक इम्युनिटीवाल्यांना सुद्धा कोविड झालेला आहे. मग तो हवेतच आहे, हवेत एखादा व्हायरस असतो आणि मी आजारी पडलो तर विशेष नाही त्याच्यात. म्हणून हवेतच हे सगळं आहे. ही दुसरी पिढी, मी तिसऱ्या चौथ्या पिढीबद्दल बोलतो आहे. म्हणून नाही काही बुटी भाविक अहंता होती खरी हो, काय पुढे संस्कार घडणार आहेत. श्रीमंतीचा गौरवभारी त्याच्यात जाऊ न देई दर्शना शेगावच्या लोकांना बिगर परवानगी श्रीमंत सदना जाता नये कोणासी. त्याच्या परवानगीशिवाय कारण सगळे त्याचे द्वारपाल होते ना, शेगावच्या कुठल्याच लोकांना सोडत नव्हते. इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी घेऊन निघाला नागपुरी समर्थासी आणावया. हरी पाटील निघाला. आता हे दिसतं का? हे तुम्हाला सांगतो आपण समजून घ्यायचं. एक विश्व मन नावाचा एक सिद्धांत आहे आणि विश्व मन नावाचं असलंच पाहिजे. ज्यावेळेला अगदी थिएटरमध्ये सुद्धा राष्ट्रगीत सुरू होतं त्यावेळेला आपण उभे राहतो आणि त्यावेळेला 500 लोक जर सिनेमा बघत असतील तर एक मन झालेलं असतं, माझं राष्ट्र माझा झेंडा आणि तो लहरणारा झेंडा. मनात विचार असतोच देशाचा. हे एक मन झालं, विश्व मन झालं. ज्यावेळेला आता तुम्हाला सांगतो चांद्रयान 3 और रोज काहीतरी चमत्कार घडवतो आहे आणि बाकीचे राष्ट्र हादरायला लागलेले आहेत. कारण त्यांनी मला सांग आत्ता मी येत आहे तेव्हा रशियाने आपण खूप उशिरा आधी चंद्रावर बऱ्याच वेळेला घालणार आहोत कमी कमी करत, कारण गेल्या वेळेला आपला तो विक्रम अगदी काही सेकंद आधी हो म्हणजे 99.5% मिशन यशस्वी आहे. पण 99.5 म्हणजे अयशस्वीच झालं ना ते, पण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की अगदी शेवटच्या काही क्षणापर्यंत काही सेकंदाला तो अयशस्वी झालेला आहे. म्हणून यावेळेला आम्ही काय करतो आहे, चंद्राभोवती फिरतो आहे, जवळ येतो आहे, आणखीन जवळ येतो आहे, वेग कमी करतो आहे, आणखीन जवळ येतो आहे, आणखीन जवळ. ह्याला वेळ लागतो, एरवी 5 दिवसात आपणही चंद्राकडे जाऊ शकतो. इकडे रशियाने ठरवलं की आपला एक सोडायचं आणि भारताच्या आधी उतरवायचं.
भारताच्या आधी उत्तरास म्हटलं इस्रोनी जाहीर केलं, हे मी तुम्हाला का सांगतो आहे, अभिमान वाटावा आपल्या देशाबद्दल, आणि त्याच्याशिवाय मला स्वतःबद्दल अभिमान वाटणार नाही आहे हे लक्षात ठेवा. माझा अभिमान माझे सद्गुरू, माझा अभिमान म्हणजे माझं दैवत, आणि दैवत म्हणजे माझा देश. देश देव धर्म यांच्यासाठी आमचं जीवन आहे असं म्हणणारे खरे सैनिक होते शिवाजीचे. तर गंमत बघा, त्या आता जे 9 तारखेला करणार होतो ते आपण 5 तारखेलाच केलेलं आहे. रशियाने जरी उडवला ना तरी आपण एवढी व्यवस्था केलेली आहे, इस्रोवाले सगळे सांगत नाही आहेत. त्यांचं इथे उडलं तरी त्याला जायला 4 दिवस लागतील ना, त्याच्या आधी आम्ही उतरू. म्हणून त्यांनी सगळं टाईम टेबल आहे ना ते सस्पेन्स ठेवलेलं आहे. पण एवढं सांगताय 9 तारखेला जे घडणार होतं ते आम्ही 4 तारखेला घडवलेलं आहे, 13 तारखेला आहे ते कदाचित आम्ही 9 तारखेला घडवू, असं करत करत सध्या व्यवस्थित चाललं. यू प्लीज फॉलो चांद्रयानच्या बातम्या, चांद्रयानचे जे व्ह्यूज आहेत बघा. भारतीय म्हणून हे जर मी बघितलं जरी नाही, झोपून बघा, अगदी मोबाईल छातीवर ठेवून बघा, बघता बघता झोपा. मला खरंच वाईट वाटतं इतकं सांगावं लागतं, कारण मला भारतीय म्हणून काही अभिमानच नाही उरलेला. मला फक्त मी, माझा देह आणि माझं कुटुंब, बस, याच्या पलीकडे काही नाही. हे विचित्र आहे. पण म्हणून आपली भौतिक प्रगती होईल, चांद्रयान जाईल, आता गगनयान सोडणार आहोत जो माणूस चंद्रावर उतरेल, त्याच्यानंतर सूर्याकडे जाणारं यान तयार आहे जाण्यासाठी, हे सगळं आहे, सगळं करू. अरे पण हे भौतिक आहे ना. चांद्रयान 3 चंद्रावर उतरला, मी माझी संकष्टी बंद केली का? करू नका. लक्षात ठेवा, तो जो चंद्र आहे हा चंद्र नाही, कारण हा चंद्र बघितल्याशिवाय आता उद्या तुम्ही चंद्रावर आर्मस्ट्रॉंगला बघणार का, हे बघणार का? आज नाही उद्या. आता तो मस्क आहे ना, मस्क, एलॉन मस्क म्हणून, तो तर चंद्रावर फेऱ्याच सुरू करणार आहे. चंद्रावर नाही घेतलेले रेस, हे सगळं विषयांतर वाटेल तुम्हाला, पण हे लक्षात ठेवा, माझे सद्गुरू, माझा देश आणि माझा देव, याच्याबद्दल अभिमान जर नसेल तर काय ते दे पोथ्या वाचायच्यात नुसत्या. पोथ्या वाचून काय मिळवणार आहोत आपण सांगावर, डिग्र्या मिळवून आपण काय मिळवणार आहोत. आणि म्हणून आज सगळ्यांची जीवनं ही खोखली पोकळ झाली आहेत. आनंद नाही आहे कुणाच्याही कुटुंबात, आनंद नाही आहे कुणाच्याही मनात. सतत 3 दिवस आनंद टिकला आहे अशी अवस्था नाही आहे. अपवाद काही सोडायचे असतील तर सोडा. याच्यासाठी मी हे सगळे विषय म्हणतो आहे. इथे इथे माझ्या मनाची शांती हे पॉईंट्स आहेत. इथे मला शांती मिळेल, इथे इथे मला गर्वाने अभिमान वाटेल. अरे इकडे क्रिकेट साधं जिंकलं तर आपल्याला बरं वाटतं, ही केवढी झेप आहे होती. पण बघा, ऐसा आशीर्वाद पुढे तई महाराजाला, जानकी एक पुत्र तुला, परमसद्गुणी होईल भला, अंती जाईल वैकुंठाला, सौभाग्य असं बाय तू. आता निघाले, जायचं ठरलं, तिथे जेवण होतं. तो एक प्रसंग बघा, भोजन होईत तैसे था, बुटी पाटलाशी बोलू लागले विनेसी, तुम्ही घेऊन प्रसादाशी जाणे हेच मागणे. ज्या वेळेला तो तिथे बसला ना गाडीत, त्यावेळेला ह्याने इकडे सांगितलं, हरी पाटील निघाला आहे, हां, तेव्हा मला जाऊ दे. कसं दिसलं त्याला, हे मी तुम्हाला सांगतो. विश्वमन, त्यांना सगळे पडदे दिसत असतात, त्यांना सगळे चॅनल, प्रत्येक व्यक्ती हा त्यांचा चॅनल आहे हो. आत्ता कुणाची जास्त गरज आहे ते त्यांना कळतं. आता बॉलर टाकताना बॉलरवर कॅमेरा दाखवायला पाहिजे हे कोण ठरवतं? कॅमेरा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, ते ठरवतं. 8 कॅमेरे एकाच वेळेला करत असतात. आता तो बॅट्समनवर पाहिजे, नंतर फिल्डरवर पाहिजे, नंतर अंपायरवर पाहिजे, सगळे कॅमेरे सगळे टिपत असतात. कुठल्या वेळेला काय दाखवायचं ते सद्गुरूंना कळतं. माझ्या कुठल्या भक्ताला आत्ता माझी गरज आहे, कुठल्या भक्ताच्या मनात काय चाललेलं आहे, त्याचं कसं त्याला पुढे न्यायचं किंवा आपल्याकडे आणायचं, हे सगळं त्यांना माहीत असतं. आपण कोऑपरेट करत नाही हे मागे माझं लक्षात घ्या. आपण त्यांना प्रतिसाद देत नाही, ते आपल्यासाठीच आहे. तो त्यांना आपलं कल्याणच करायचं आहे. पण आपण छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा तत्वज्ञान सांगतो, आपण कोट करतो, हे लक्षात ठेवा. हे विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पुढे गंमत बघा, वासरा चाल हरी शेगावासी येथे ना, असो हरी पाटील सरनाप्रत आले. त्याच्या आधीच वाचूया आपण. अरे गोपाळ गोपाळ बुटिया, पाटील हरी निघाला यावया नागपुरी, तो येण्याच्या आतपरी मला येथून जाऊ दे. मी त्याला रस्त्यात भेटलो हरकत नाही, आनंद होईल तिथे. पण तो इथे आला, तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार याचा विचार करावा. हरी पाटील येथे आला, शिपायाने अटकाव केला, परी तो त्याने न मानिला, प्रवेश केला सदनात. असो हरी पाटील सदनाप्रत आले समर्था नेण्याप्रत, तो समर्थ निघाले धावत द्वारी त्यास भेटावया. चाल हरी म्हणजे निघूया, शेगावास येथे मुळी न राहणे, मुळीच मला इथे राहायचं नाही आहे 4 महिन्यानंतर.
तू आलास न्यावयासी हे फार बरे झाले. वासरा गाय पाहून जैसी येई धावून तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. पाटील वासरू आहे, हे गाय आहे. गाय जशी वासराला पाहून धावते तसे महाराज धावले. समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने बुटीने पाहिले. अनन्य भावे चरण धरले समर्थांचे. तुम्ही जाणार हे नक्कीच, पण एक काम करा, सगळे जेवायला बसले आहेत, मी आमंत्रण दिलेलं आहे, अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून तुम्ही प्रसाद घेऊन जावे, ते मान्य झालं. तैसेच बुटी पाटलासी बोलू लागले, विनयसी तुम्ही घेऊन प्रसादासी जावे ह्याची मागणे. भोजन होईपर्यंत महाराज राहिले ते तर शेगावची समस्त मंडळी पंक्तीचं जेवायला बसली. जेवली तिने केली कुटुंब गोपाळ बुटीचे, कुटुंब म्हणजे बायको, कुटुंब गोपाळ बुटीचे जानकबाई नावाचे परमभाविक होते साचे. गृहलक्ष्मीचं होते ते, तिच्यामुळे सगळं वैभव आहे ती गृहलक्ष्मी. तिने केली विनवणी महाराजांच्या चरणी, माझा हेतू मनीच्या मनी बसू पाहतो गुरुपाया. तुम्ही आता जाताय, मी माझा हेतू तुम्हाला सांगितलाच नाही आहे, मला काय पाहिजे ते. तई महाराज बोललेले, तुझ्या मना मी जाणितले. तू जरी काही बोलली नाहीस ना तरी मला मी ओळखलेलं आहे, त्यांनी सांगितलं मी जाणितले. ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळाला. माझ्या मते त्यांनी कपाळाला कुंकू लावल्याचा प्रसंग यापुढे पूर्वी कधी आलेला नाही आहे. महाराज हे करतायत, एक भक्तासाठी काय करतील, त्याच्या कपाळाला त्यांनी कुंकू लावलं, कुंकू कपाळाला, आणि म्हणाले बोलले हां आणखी एक पुत्र तुला, एक पुत्र तुला पाहिजे ना, आणखी एक, नंतर दोन झाले त्यांना पुत्र. परम सद्गुणी होईल भला, अंती जाशील वैकुंठाला सौभाग्यासह. तसंच झालं, नवऱ्याच्या आधी तू मरशील, सधवा असताना मरशील, विधवा होऊन मरणार नाही. सौभाग्यासह बाळे तू. बाळ हा गोपाळ होता, बुटी ही बाळे म्हणलेलं आहे त्याला. पुढचा प्रसंग रघुजी राजे. हा सगळं वैभव गेलेलं आहे पण तो भक्त आहे. निघाले ऐसा आशीर्वाद जानकाबाईना देऊन, निघते झाले दयाघन त्या सीता बरडीहून रघुजीच्या घरी. रघुजी भोसले महाराजांच्यासाठी हा प्रसंग आहे, फार विनोदी प्रसंग आहे, एक आत्ता नको बघायला. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी. तो उदार होता मनाचा आणि भक्त होता. गाजी म्हणजे चांगला भक्त होता, तगडा. त्याने ठेविला राम राजी, राम खुश ठेवला होता, प्रसन्न ठेवला होता. आपुल्या शुद्ध वर्तने, राजा होता पण शुद्ध वर्तन होतं आणि म्हणून सगळ्या बाजूनी त्याची नाडणूक झाली. त्याचे लौकिकी राज्य गेले जे अशाश्वत होते भले, लौकिकी राज्य त्याचं गेलं जे जाण्यासारखंच होतं, संपत्ती आज आहे उद्या नाही, अशाश्वत होय. शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरू भक्तीचे राज्य घरा. हे घरी गेले त्यांच्या, ही शाश्वत भक्ती, शाश्वत राज्य आहे. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊनी पाहुणचार. राम टेकासी, राम टेकले इथे म्हणतात. राम काही वेळ राहिले होते, अजूनही रामाचा तिथे मुक्काम आहे अशी नागपूरकरांची, कारण नागपूरच्यापासून जवळ आहे ते. रामटेकाला महाराज गेले, तिथून शेगावला आले. दोन महासंतांची भेट हा पुढचा प्रसंग आहे, अगदी छोटा प्रसंग आहे. आणि पुढे तुम्हाला सांगितलं योगाचं वर्णन आहे आणि निरनिळे साधन आणि साधक. भक्ती हे साधन, कोणकोण भक्त होऊन गेले, किती नावं दिलेली आहेत ती बघा. धार कल्याणचे रंगनाथ जे थोर साधू मोगला इथं होते ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी. ते असे बोलत होते लोकांना काही कळतही नव्हतं, सांकेतिक केली दोघांनी. त्यांचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. असं बऱ्याच वेळेला होतं, दोन मोठी माणसं बोलत असतात पण तिथे कोणी रेकॉर्ड करायला नसतं. आता हे रेकॉर्डिंग झाले ते एका अर्थाने बरं, काही मोठी माणसं, मी माझ्याबद्दल बिलकुल बोलत नाही लक्षात ठेवा, हे जे रेकॉर्डिंग होत आहे ना, नाहीतर ते हवेत गेले असतील काही लोकांचे शब्द. पण शिवाजीराव भोसले, कितीतरी राम शेवाळकर, पु ल देशपांडे, चांगले वक्ते, गायक किती. म्हणून विसाव्या शतकातला चमत्कार विचारल्यानंतर दोन चमत्कार विज्ञानातले तुम्हाला सांगतो. एक हार्ट ट्रान्सप्लांट, म्हणजे ते रोगी हार्ट काढायचं आणि दुसरं हार्ट घालायचं, हे 20व्या शतकात झालं. त्याच्यानंतर विज्ञान पुढे गेलं, आता हार्ट ट्रान्सप्लांट जवळजवळ करावं लागत नाही, इतक्या सर्जरीज निघालेल्या आहेत. नंतर माणूस चंद्रावर गेला ना आणि जिवंत परत आला 1969, तोही 20व्या शतकातला चमत्कार आहे. अनेकांनी अनेक सांगितले, गुलजारने सांगितले, ते मागे तुम्हाला सांगितलं होतं की लता मंगेशकरांचा आवाज रेकॉर्ड करून पुढच्या पिढ्यांसाठी ट्रेजर करता आला, जतन करता आला, हा चमत्कार आहे. खरंच चमत्कार आहे.
आज अनेकांची भाषणं, परवा आता लोकमान्य टिळकांचं एक भाषण सध्या तुम्ही ऐकायला मिळत आहे, त्यांचा आवाज म्हातारे असतील कदाचित त्यावेळेला, परंतु लोकमान्य टिळक विवेकानंदांचा जो झाला आहे तो त्यांचा नाही आहे, तो केलेला आहे, हा लोकमान्यांचा आहे असा तिथे दावा केलेला आहे, पण त्यांची भाषणं, त्यांचा आवाज, त्यांची बोलण्याची शैली, नंतर इतर अनेकांचं रेकॉर्डेड आहे ना आपल्याला, म्हणून सांगितलेलं आहे की अध्यात्माची बोलणी दोघांनी केली पण तिथे ती बोलणी कळतील असं कोणीही नव्हतं, असतं तर एक नवीन विचार मिळाला असतं. पुढचा, दोन महासंत, एक धारकल्याण हे गाव आहे शेगावपासून काही अंतरावर, तिथले रंगनाथ स्वामी, आता आले वासुदेवानंद सरस्वती, त्यांना दत्ताचा अवतार म्हणतात, त्यांचं घोराष्टक अनेक ठिकाणी वाचलं जातं, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र काहीतरी आहे तेही अनेक जणांना वाचायला सांगितलं जातं, आता त्यांचे खूप आहेत संस्कृत स्तोत्र, आणि असं म्हटलं जातं की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र वासुदेवानंद सरस्वतींनी सिद्ध केला, आणि त्याच्यानंतर तो मंत्र म्हणायला लागले लोक, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, या दत्ताचेच अवतार होते ते. कर्ममार्गी ज्याची प्रीती, कर्म कर्मठ म्हणजे सोळ ओळ कडक, कृष्णा तटाका ज्याची महती, कृष्णा नदीच्या काठी, आणि पुढे नर्मदेला गरुडेश्वर तिथे समाधी, त्यांचं जन्मस्थान माणगाव, माणगावला तुम्ही गेलात तर त्यांचं तिथे साधन आहे, पण गेले गरुडेश्वरला. आणि एक लक्षात ठेवा, सध्या आपण चातुर्मास चातुर्मास करतोय ना, यांनी चातुर्मासात एवढं सामर्थ्य मिळवलं आणि नंतरच्या 8 महिन्यात लोकांना वाटलं ते, म्हणून त्यांचं जे चरित्र आहे, पहिला चातुर्मास, दुसरा चातुर्मास, तिसरा चातुर्मास, चौथा, निरनिराळ्या ठिकाणी केले, आणि संन्यासांचे चातुर्मास 2 महिन्यांचे असतात, म्हणजे भाद्रपद शुद्ध एकादशी, म्हणजे आषाढ एकादशी श्रावण एक भाद्रपद एकादशी 2 महिने त्यांचा, म्हणतात संन्यासीनाम चातुर्मास्य समाप्ती, हे म्हणलेलं असतं. उरलेले 2 महिने, 2 महिन्यात त्यांनी जे मिळवलेलं असतं, सामर्थ्य असेल, तेज असेल, ज्ञान असेल, त्याचं वितरण करायचं चातुर्मासातच, कारण चातुर्मास जात मी माझं मन तयार केलं तर मी चांगला रिसिव्हर बनतो, हे लक्षात ठेवा. चातुर्मास चातुर्मास मी गेल्या 3 महिन्यापासून करतो आहे, चातुर्मास सुरू होण्यापासून करतो आहे, मी म्हणजे महाराज करवत आहेत माझ्याकडून, की माझा माइंडसेटच असं झाला पाहिजे की चातुर्मास इकडे जाईन तिकडे जाईन, कारण लग्न नाहीत, मुंजी नाहीत, गृहप्रवेश नाही, काय काही नाही आहे, विचार करा. ह्या अधिक महिन्यात तर नाहीच नाही, आणि चातुर्मासात सुद्धा फार कमी. तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्न सुरू होतात, हे तुळशी म्हणजे दिवाळी, चातुर्मासापर्यंत हे विचार करायला पाहिजे आपण. चातुर्मासात शक्ती संचयाचा, म्हणून देवशयनी, देव झोपलेले तू जागा राहा, तू भक्त आहेस ना, तुझं रक्षण तुला करायला पाहिजे, देव झोपले. आणि कार्तिकी एकादशीला देवोत्थान, देव उठतात, आता तुम्ही करा दिवाळी साजरी, म्हणून म्हणतो. आणि यावेळेला विचार करा की आपल्याला ते मिळालेले आहेत वासुदेवानंद सरस्वती, कर्ममार्गी ज्यांची प्रीती, कृष्णा तटाक, कृष्णा नदी, तटाक म्हणजे काठ, कृष्णा काठी ज्यांची महती, माणगावी जन्म ज्यांचा, ते येण्याच्या अगोदर बाळाभाऊचं साचार. बाळाभाऊ कोण होता? भास्कर पाटील गेल्यानंतर, आणि हे गेल्यानंतर बाळाभाऊ बसले त्यांच्या गादीवर, म्हणजे त्यांची परंपरा चालवण्यासाठी, व्यवस्था लावण्यासाठी हे बाळाभाऊ. त्या बाळाभाऊस म्हणाले, बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. कोण सांगतायत? स्वामी गजानन सिद्धयोगी, की उद्या माझा भाऊ भेटायला येणार आहे, तर रस्त्यात एकही चिंधी ठेवू नका, त्याचं लगेच सोडून, तो जीवदग्नीचा अवतार आहे, रागवेल, प्रचंड त्याचा क्रोध आहे. एक पद्धत असते सांगण्याची, शक्ती आहे ना ती व्यक्त झाली पाहिजे ना कुठून तरी, म्हणून जमदग्नी काय किंवा दुर्वास काय, अरे त्यांच्यासारखे तपश्चर्या कोणाची नाही आहे, ते रागवतात म्हणजे काय, चांगल्या कामासाठी तो राग व्यक्त करतात, शक्ती पुन्हा शक्ती बाहेर येते, ती मावत नाही, ओतप्रोत भरून ओसंडून वाहते, म्हणून ती व्यक्त करण्यासाठी कोणाचे निर्निराळे प्रकार असतात. क्रोध शाप हा यांचा प्रकार आहे. ते येण्याचे अगोदर बाळाभाऊचं साचार, बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अंडरलाईन करा, तीनदा वाचा, स्वामी गजानन सिद्धयोगी, स्वामी गजानन सिद्धयोगी, स्वामी गजानन सिद्ध योगी, ज्यांचा योग सिद्ध झालेला आहे, योग उपासना करण्याची त्यांना गरज नाही आहे या जन्मात. म्हणून अरे बाळा उदयिक म्हणजे उद्या माझा बंधू येतो एक, मला मज लागे भेटण्यात देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी,
म्हणून उद्या पथांतरी, पथ म्हणजे रस्ता, रस्त्यावर चिंध्या न पडू द्या, निर्धारी अंगण स्वच्छ ठेवावे, काय दरार आहे नाही असं असतं हा बऱ्याच वेळेला. मी एका घरात गेलेलो आहे, मधला मुलगा येणार आहे वगैरे, ए सगळं स्वच्छ करा नाही तर तो हॉटेलात राहायला जाईल, मोठा मुलगा आला तरी काय चालेल, असं बऱ्याच ठिकाणी असतं, दरारा असतो. ते येण्याच्या आधी त्यांची कीर्ती पोचते दोन्ही बाजूनी, पण इथे तसंच आहे. तो करारा ब्राह्मण शुचिरभूत ज्ञानसंपन्न, ते त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. कर्मठ आहेत, कवच आहे ते, राम नाव कवचम म्हणतो ना, शिवकवच मंत्र, दत्तकवच हे कवच मंत्र. कवच म्हणजे वज्रपंजर नाम एदम, माझं संरक्षक कवच आहे. ढाल चिलखत आपण म्हणतो ना, तसा तटबंदी आहे ती. ऐसे बाळासं आदले दिवशी, सांगते झाले पुण्यराशी, तो एक पर दिवसाशी स्वामी पातळे आले. आल्यानंतर गंमत आहे, ही त्यांची भेट आहे. आले एकमेकाशी पाहता, दोघे हसले तत्वता, एकमेकाकडे बघून हसले. हर्ष उभयांचा चित्ता झाला होता अनिवार्य, दोघांचे मन आनंदानं भरून गेलं होतं. झालं काय, स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवीत. ते अशा चिटक्या वाजवायचे ना, आणि मग ते रक्त यायचं. हल्ली लोक असे चिटक्या वाजवतात का, दुसऱ्याचे केस पिकू नयेत म्हणून. गंमत आहे असे अनेक ना प्रवचनात मी बघतो अनेकदा, हे असे वाजवत असतात. असं ते गजानन महाराजही वाजवत होते, रक्त यायचं. त्यांना कळतही नव्हतं चिटक्या वाजवणं म्हणजे ही नखं दुसऱ्यात शिरणं असाही अर्थ आहे. गजानन महाराज उठले नाहीत, त्यांनी चिटक्या वाजवणं बंद केलं. चुटक्या नाही, चिटक्या शब्द वापरलेला आहे त्यांनी, चिटक्या. हां, पुढे काय झालं, एकमेकाशी स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवीत. स्वामी येता चिटकी थांबली, दृष्टादृष्ट दोघा झाली. तरी स्वामींनी विचारली आज्ञा परत जावया. कुणीने विचारलं, कुणी स्वामी गज स्वरूपाने सरस्वती वासुदेवाने सरस्वती असंच विचार जाऊ, त्यांनी सांगितलं असं जा. एवढंच ज्याला आपण म्हणतो ना कुर्वान उलभ, म्हणजे नेत्रपल्लवी करपल्लवी असे पल्लवी असतात, त्यांनी फक्त विचारलं जाऊ जा संपलं गेले परत. ते एवढं गाव कशाला स्वच्छ केलं तुम्ही म्हणा, एवढं गाव कशाला स्वच्छ केलं, अरे त्यांच्या निमित्ताने झालं ना स्वच्छ, बिघडलं काय त्याच्यात, हा फरक आहे. स्वामी येता चिटकी थांबली, दृष्टादृष्ट दोघा झाली. तरी स्वामींनी विचारली आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजाननाने तुकविली मान, स्वामी गेले निघून बाळाचं कौतुक वाटले. ते असले तुम्ही तसे, तुम्ही भाऊ कसे बंधू कसे, आणि मग ते तिथे सगळं सांगतात की कर्ममार्ग काय, ज्ञानमार्ग. ज्ञानमार्ग मुक्काम सांगितलं आहे, कर्म भक्ती आणि ध्यान ह्याचे सगळं वर्णन काढलेलं आहे. ते वाचा म्हणून हा अध्याय मोठा झालेला आहे. बाकीचे 150 असतात, याला 300 जास्त श्लोक आहे. हा दुप्पट म्हणून आपण पूर्वार्ध उत्तरार्ध असा केलेला आहे. बाळ म्हणे गुरुराया, बाळाभाऊ म्हणाले हे दृश्य पाहून या, संशय उपजला मना चित्ता असा, त्याची निवृत्ती करावा. संशयाची निवृत्ती, मला एक संशय आला मनात, बघा त्यांचा मार्ग अगदी भिन्न कर्मठ ते, तुमच्या या मार्गाहून ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. कारण आमचा मार्ग एक आहे, ज्ञानाकडे आम्ही सगळे निघालेलो आहोत, आणि ज्ञानात एव तू कैवल्यम. ज्ञाना कशाला, ज्ञानातून मुक्ती, ज्ञानातून मुक्ती, नामातून मुक्ती, हे जे आपण म्हणतो ना तसं. महाराज ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे, ते तिन्ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. एवढंच आपण घेतलेलं आहे, बाकीचं तुम्ही सगळं वाचा. यानंतर खूप सांगितलेलं आहे, ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे, ते तिन्ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळते. पूर्वी त्यांनी असंच गजानन महाराजांनी एकदा सांगितले, ते फार बोलायचे नाही पण ज आणखीन विस्ताराने बोललेले आहेत. तुम्हाला आठवत असेल जानराव देशमुख वाचलेले आहेत, तेव्हा गंडांतर मृत्यू, अधिभौतिक मृत्यू आणि आध्यात्मिक मृत्यू हे मृत्यूचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि आध्यात्मिक मृत्यू म्हणजे मृत्यू कोणीही वाचवू शकत नाही, गंडांतर मृत्यू म्हणजे गुरु वगैरे वाचवू शकतात. प्रारब्ध उरलेला असेल तर मरता मरता वाचला, असे बरेच जण असतात ना. आता काल भयंकर ॲक्सिडेंट झाला, मागे जर मुलं होती वगैरे तर बघा ना, त्यांना काही झालेलं नाही आहे, ह्यांना काही झालेलं नाही, इनोसेंट माणसं मारली गेलेली आहे. आपण समाधान कसं करायचं, आपण समाधान करायचं की त्यांचं प्रारब्ध संपलं होतं आणि ते गेले विनाकारण, गेले विनाकारण, म्हणजे त्यावेळेला तिथे का पोचले ह्याला काय उत्तर आहे सांगा बरं. हे अशी भरदार गाडी का मारत होते आणि त्यावेळेला ते तिथे कसे पोचले, याला उत्तर नाही आहे.
आणि म्हणून प्रारब्ध आहे त्याचं चांगलं उत्तर आहे, गुरूंची इच्छा हे चांगलं उत्तर आहे. जर काही करता येत असेल तर करा, इथे इथे करावं लागणार नाही आहे, सरकारच काहीतरी करेल. पण एखादा असा जर गरीब माणूस मारला गेला आहे त्याच्यासाठी वर्तमानपत्राच्या माध्यमातून फंड उभारला आहे त्याला मदत करा, एक 5 रुपये तरी द्या, हे आपण करू शकतो. आता उगीच ते गेले वगैरे, उगीच चूरचूर आहे, त्याला काय अर्थ आहे, त्यांना बरं रक्ताची गरज आहे, रक्त द्यायला जा चालेल, काहीतरी करूया, हे महत्त्वाचं आहे. शेवटी आता पुसू नकोस काय, एवढी माहिती दिली आता काही विचारू नकोस बाळा, म्हणजे बाळाभाऊ आता काही विचारू नकोस, हे कोणा न सांगे पाही, हे तुला मी सांगितलं आहे, हे कोणाला सांगू नकोस. कारण का, निवांत बसू दे ये ठाई पिसेपणाच्या पासोडीन. लोकांना मी वेडा वाटतो ना, तो वेडाच वाटू दे, कोणालाही सांगू नकोस. तू माझा अंतरंगीचा भक्त आहेस म्हणून मी तुला सगळं ज्ञान दिलं, लोकांना मी वेडा वाटतो तर लोकांना तू सांग आहेत वेडे, अवधूत वृत्तीचे आहेत, आत्ता इथे तर नंतर तिथे, पहिलं वाक्य असं तर नंतर, आत्ता ये म्हणशील नंतर जा म्हणतील, असे ही मी वेडेपणाची पासोडी म्हणजे ब्लँकेट, वेडेपणाचं एक मी असं ब्लँकेट पांघरून घेतलेलं आहे, ते सगळ्यांना तसंच राहू दे. आपण म्हणतात ना की धन्य असतो तो स्वामी दिस वेश दिसतो बावळा परी अंतरी नाना कळा. बाहेरून वेडे, आता यांचा ड्रेस काय होता, साईबाबांचा वेश काय होता, यांचा तर वेशच नव्हता. स्वामी समर्थ केव्हा कोणता वेश घालतील, वेश म्हणजे कपडे, काही माहीतच नव्हतं त्यांचंही. पण आत म्हणून त्यांनी तसं का बाळगलेलं आहे, नंतर सगळं जग पायाशी आलं असतं आणि त्यांना बोलून बोलून नकोसं केलं असतं लोकांनी. मी वेडा आहे, पुढच्या क्षणी मी काय बघेन, फेकून मारेन माझ्या हातातली वस्तू. म्हणून स्वामी समर्थांना लोक तरकून असायचे, घाबरून असायचे, हे काय आत काय, नंतर बोलता बोलता निघून जाते, हे तसंच राहू दे. पण मी तुला सांगितले ते लक्षात ठेव, त्यांनी ज्या ज्या वेळेला वेद करेक्ट केलेले आहेत त्यावेळेला लोकांना त्यांचा अधिकार कळला, पण त्यांना वेद करेक्ट केले कळतच नव्हतं ना लोकांना. आता मी तुला स्पष्ट करून सांगितलं आहे, उदाहरणं देऊन सांगितलं आहे, ते तुझ्यापुरतंच ठेव, लोकांना सांगू नकोस, नाहीतर लोक माझ्याकडे ज्ञानासाठी येतील. मी वेडा आहे, पिसा आहे, नंगा धोत आहे, नग्नावधूत आहे, लोकांना तसंच राहू दे. हे ऐसा उपदेश ऐकला बाळाभाऊच्या नेत्राला, प्रेमाश्रूंचा लोटाला पूर, तो न आवरे त्यास, मौनेच केला नमस्कार. तो इतका आज्ञादारक आहे, तुम्हाला कळत नाही का मौन म्हणजे काय, खूप चांगलं सांगितलं हेही म्हणला नाही, बोलू नकोस याबद्दल काही सांगितलं ना, बोलू नकोस, मौनेच केला नमस्कार, ही गुरुच्या आज्ञेचं पालन आहे. आपण काय करतो, क्वालिफाय करतो, ज्याने ते इतकं एक माळ सांगितलेलं आंघोळ केल्यानंतर नंतर खायचं, धामाळा करूया की आपल्याला वेळ आहे, नका करू, एक माळ करा नंतर माळा करा ना, तुम्हाला करायचं आहे. त्या गुरुनी सांगितलं आंघोळ कर, एक माळ कर, जेवण कर, आंघोळ कर, एक माळ कर, काय कर, नाश्ता घे, एक माळ करायला सांगितले तेवढीच करा, मॉडिफाय करू नका. आणि मॉडिफाय एकदा जास्त केले तर काय बिघडतं, मग एकदा आंघोळ केल्या केल्या जर जेवायला बोलवलं, अरे आजची माळ राहिली ना उद्या दोन करूया, अरे असं राहिलं ना परवा तीन करूया, मग पळवाटा सुचतात आपल्याला, पळवाटा सुचतात. गुरुजी सांगितलंय तेवढंच करा त्यावेळेला, नंतर तुम्ही करा ना, गुरुला आनंद वाटेल. पुढे शेवटी गजानन साधू थोर वराड प्रांताचे उद्धार करावयासी अवतरला, म्हणजे गजानन महाराज हे अवतारी पुरुष होते. हा महत्त्वाचा मोठा प्रसंग, दोन संत श्रेष्ठांची दर्शने असं टायटल आपण त्याला दिला. आता साळूबाई साधीबाई हो, इकडे सुद्धा गोदूताई वगैरे होत्या गोंदवल्याला स्वयंपाक करायला, तिकडे सुद्धा अक्काबाई वगैरे होत्या समर्थ सज्जनगडला स्वयंपाक करायला, केवढा अधिकार आहे हो त्यांचा. मला ते कान्होपात्राचं, मी गेला पंढरपूरला तरी खिडकी उघडी असते आणि तुम्ही क्यूमध्ये उभ्या, खिडकीतून कान्होपात्रेची समाधी तुम्हाला दिसते. आधी कान्होपात्रेचं दर्शन घ्या, ती तशी गणिका होती, म्हणजे नर्तन करायची, गायची, अत्यंत सुंदर होती आणि लोकांची करमणूक करायची, वेश्यानं होती. बघा ते झाल्यानंतर सुलतानाला ती आवडली, तिने सांगितलं माझी एकच इच्छा आहे पंढरपूरच्या देवळाकडून द्या मला विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे. विठ्ठलाचे दर्शन तिने एकच सांगितलं, ह्या सुलतान दुष्ट आहे, मी जर गेले नाही तर तो पंढरपूर जाळणार आहे, आणि जाळणं मंदिरं उद्ध्वस्त करणं त्यांचा छंद होता माहीत आहे तुम्हाला, हे आपण आता बघतोच आहे, सध्या भोगतोच आहे. गंमत बघा, तिने डोकं टेकवलं, ते पांडुरंगाने एवढं मनावर घेतलं, तिथेच तिचं जीवन संपलं. अजून का येत नाही म्हणल्यानंतर आज विचार चौकशी केली, काही मुसलमान आत गेलेच नाहीत, चौकशी केली, बघितलं तर ती गेलेली होती, म्हणून तिची समाधी तिथे.
अक्काबाईची समाधी, तुम्ही जर प्रदक्षिणा घातली सज्जनगडला तिथे तिची समाधी आहे. ओ ही शिकलेली बाई नाही आहे, ह्या बालविधवा आहेत. दोन बाजू बालविधवा सांगतो, एक वेण्णाबाई आणि दुसरी अक्काबाई. वेण्णाबाईला त्यांनी मठाधिपती बनवलं मिरजेच्या मठाचं त्या काळात. आणि आपण म्हणतो यांनी शिक्षण सुरू केलं स्त्रियांचं, यांनी स्त्रियांचा उद्धार केला. अलीकडचे आपण कॉन्टॅक्ट सांगतो, यांचं नाव त्यांचं नाव. यांनी काय केलं, समर्थांनी तिला मठाधिपती बनवलं आणि तिचा अधिकार इतरांनी मान्य केला. या अक्काबाईंनी चाफळ आणि सज्जनगड यांचा सगळा व्यवहार, आर्थिक व्यवहार, बाकीचा व्यवहार 40 वर्ष बघितला. घेऊन ती बालविधवा होती, वयानी लहान होती, 40 वर्ष. आपल्या दुसऱ्या महाराजांच्या दुसऱ्या पत्नी अंध होत्या. ब्रह्मानंद महाराज काही प्रत्येक वेळेला येत नव्हते. पहिल्या वर्षी आले, त्यांनी शिस्त घालून दिली, ते अजूनही गोंदवल्याला बऱ्यापैकी चालते. 5 वर्ष या बाईंनी शिस्त घालून गोंदवल्याची एक घडी घालून दिली. आंधळी होती, शिकलेली नव्हती, आणि नंतर गेली. तिने देह ठेवला. ह्या बायकांचा अधिकार काही कमी होता का? शिक्षण नव्हतं, पण शिक्षण म्हणजे अधिकार कोणी सांगितलं आहे? शिक्षणाने डोकं फिरतं आपलं, ह्यांचा अधिकार होता. इथे बघा, साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीण. हा खास शब्द, भंती भक्तीण संतीण हे केलेले शब्द आहेत. तिला महाराज एके दिने ऐशापरी वदले वाणी, डाळ पीठ घेऊन स्वयंपाक करी अहोरात्र. सकाळ संध्याकाळ स्वयंपाक कर, डाळ आणि पीठ घेऊन. डाळ म्हणजे पिठलं कर, पीठ म्हणजे भाकरी कर. पिठलं भाकरी सगळ्यांना करून घाल, डाळ पीठ घेऊन. नंतर जे येतील त्यांना साळू घाल भोजना, तेणेच तू नारायण प्रिय होशील निस्सं. हीच तुझी सेवा, तो नारायण तुला आपली करून घेईल. पण तू निरपेक्ष भावनेनं आणि निरलस आळस न करता येतील त्यांना जेवायला घाल. पुढे ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, म्हणजे 1940 पर्यंत. महाराज गेल्यानंतर 30 वर्ष, महाराज असताना सेवा केली होती, लहान असेल 30 वर्ष, आणि त्याच्यानंतरही असेल अजूनपर्यंत. वैजापूरचे असे सत्य माहेर वाडे घोडे, म्हणजे वाडे म्हणजे घरं आणि घोडे म्हणजे गाड्या. श्रीमंत होती ती, पण तिने सेवा केली म्हणजे सेवकच झाले. पुढचा प्रसंग, विद्वान आत्माराम, मगाशी सांगितलं काशीला गेला होता शिकायला, काय झालं बघा बरं. खाम गावाच्या सान्निध्याशी, जलंब गाव आहे परियसी, त्या गावाचा रहिवासी तुळशीदास त्याचं नाव, तुळशीदास हे त्याच्या वडिलांचं नाव. पुत्र ह्या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता तैलबुद्धीचा. तैलचित्र आपल्याला म्हणजे ऑइल पेंटिंग, आणि तैलबुद्धी म्हणजे काय? तुम्ही बघा, पाण्याची धार टाकली तर थेंबथेंब पडते शेवटी शेवटी. दुधाची धार थेंबथेंब पडते, तेलाची धार शेवटच्या थेंबापर्यंत कंटिन्युअस असते. मधाची धार पुढची गोष्ट आहे, गोड असतं मध, पण तैलधारा म्हणजे शेवटच्या थेंबा कंटिन्युअस धार आहे. तशी यांची बुद्धी कंटिन्युअस ताजी, केव्हाही जा ताजी बुद्धी, हे फार महत्त्वाचं आहे. तैलबुद्धी हे लक्षात घ्या, तैलबुद्धी होती त्या पुत्रातून. वेदाध्ययनी प्रेम, त्याला वेदाध्ययन आवडायचं. हा धर्मपीठ वाराणसी जी भागीरथीच्या तटाकाशी, तेथे गेला अध्ययनाशी वेद वेदांग स्मृती. वेद उपनिषद स्मृती ग्रंथ पुराण, वेदशास्त्र पुराण म्हणतो ना, ते सगळं शिकायला गेला. श्रोते, बऱ्याच वेळाने त्यांनी श्रोते म्हणले, ऐका मी काय सांगतो ते. आणि तुम्ही वाचत असाल ना तर तुम्ही वाचून ऐका, मनातल्या मनात वाचत असाल तरी ऐका. आणि ऐकल्याशिवाय वाचन होत नाही, लक्षात ठेवा. इट इज लिसनिंग विथ कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग इज लिसनिंग. लक्ष देऊन ऐकायचं आहे, अर्थ समजून ऐकायचं आहे. म्हणून श्रोते विद्यार्थी ना तरी अध्ययना जाती देशावरी, शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनी ते. आपण हा प्रसंग सांगून थांबणार आहोत. चैन करायला जातात. मागे आपण एक गमतीदार बघितला होता, थोडक्यात सांगतो प्रसंग, तुम्हाला आठवेल की एका मुलीचं नाव पदवी ऐकून ती म्हणते की हे नाव तुम्हाला कसं सुचलं हो पदवी? ते म्हणाले, आमची मुलगी पदवी मिळवण्यासाठी मुंबईला गेली, अभ्यास केलाच नाही, हिला घेऊन आली. बघा, अभ्यासाशिवाय तिने बाकीचे धंदे केले, मग आली तर ती पदवी मिळालीच नाही, ही पदवी मिळाली, पदवी नाव ठेवूया. तसं हे सांगितलंय, अगदी तोच शब्द आहे इथे, की श्रोते विद्यार्थी ना तरी अध्ययना जाती देशावरी, शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैन ते. चैन करायला लागतं. आत्माराम नव्हता यापरी,
आत्मानाम शिकायला गेला तो शिकायलाच राहिला. विवेक संपन्न सदाचारी, विद्या अवघी करून पुरी आला निज देशाते. पुढे तो वेदविद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञान सविता. तो वेदविद्येचा जाणता होता पण ज्ञान सविता म्हणजे काय? सूर्य, ज्ञानाचा साक्षात सूर्य म्हणजे गजानन महाराज. मग त्याला काय आत्माराम वेद म्हणतात. कोठे कोठे चुकत असे, म्हणताना चुकत होता, त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती. आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज. वेदाध्यात इथे अधिकार त्यांचा लोकांच्या लक्षात आला असेल, अनेकदा झालेलं आहे. शेवटी समर्थांचे पाशी आत्माराम राहिला आदरेसी, मधु टाकून मक्षी कैसी जाणे कैसे आवडेला. मध जर असेल तर माशी पाणी किंवा गटारातलं पाण्यावर बसेल कशाला, मध जर आहे. गजानन महाराज म्हणजे साक्षात मध, कशाचा? वेदविद्येचा. तो सोडून कशाला जाईल आत्माराम? आणि म्हणून सांगितले प्रत्ययी सेवेकान. त्यानंतर त्याने वेद विद्या ज्ञान याच्याकडे पाठपुरावा केला नाही. प्रत्ययी, अह म्हणजे दिवस, तो तिथे राहत नव्हता, पण प्रत्ययी सेवेकारणे याने यावे जलंबाहून, जवळ आहे लांब नाही, चुकविला ना एकही दिन. हे महत्त्वाचं आहे, रविवार वगैरे सुट्टी नाही. ऐसा एकनिष्ठ भक्त तो, एकही दिन. आपण एक 3 दिवसाचं 7 दिवसाचं असं व्रत करावं आणि त्या 3 दिवसात ते आपल्याला जमतं आहे का बघूया. 3 दिवसात रागवणार नाही, वरच्या आवाजात बोलणार नाही, कठोर शब्द वापरणार नाही. सोमवार मंगळवार बुधवार जर जमलं तर गुरुवारी महाराजांना सांगा, महाराज तुमची कृपा आहे. आणि 3 दिवस जमलं नाही ना तर 2 दिवसाचं करूया, 1.5 दिवसाचं करूया, असं करत करत 3 मिनटं मी रागवणार नाही. तरीसुद्धा चॅलेंज आहे तो चॅलेंज, पण ठीक आहे. शेवटी प्रत्ययी सेवेकारणे त्याने येऊन जलंबावून चुकविला ना एकही दिन. ऐसा एकनिष्ठ भक्त तो, समर्थांच्या पश्चात महाराज गेल्यानंतर हाच होता मठात पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीचे. जिवंत असेपर्यंत महाराजांची सेवा केली, नंतर महाराजांच्या समाधीची सेवा पूजा अर्चा केली, मोबदला न घेता, एकही पैसा घेतला नाही, एकनिष्ठ सेवा केली. शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. फार इस्टेट नव्हती, थोडं घर जमीन होती, पण सगळी अर्पण केली, हे लक्षात ठेवा. पुढे काय त्यांनी सांगितलं की जशी भिल्लीने रामाला, म्हणजे शबरीने रामाला बोरे देऊनही वश केला, तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. म्हणजे आत्मारामाचं स्थान श्री महाराजांच्या चरित्रात एक विलक्षण स्थान आहे. काय विद्वान बनायला जातो इकडे पूर्णपणे शरण जातो, काय रोजचा विद्याभ्यास करणार म्हणून आणि शेवटी यांनाच म्हणतो तुम्हीच सगळं माझं. हे फार बदल झालेला आहे आत्मारामाच्या चरित्रात. आज इथे उरलेले प्रसंग आपण उद्या पाहूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. छान. श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3 दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून गजानन महाराजांचं दर्शन घेऊया. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.